नमस्कार, सर्वप्रथम स्वर्गीय डॉक्टर अरुणाकर पांडे यांच्या पवित्र स्मृतीस मी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर डॉक्टर सुरेंद्र गोडे, सर्व आमंत्रित प्रोफेसर स्कॉलरी मित्रमंडळ आणि इथे उपस्थित सारे श्रोतृवर्ग, मी पराग पांडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. मी श्री संदीप हिजारे यांना विनंती करतो की त्यांनी आमचे मान्यवर डॉक्टर सुरेंद्र गोडे सरांना स्थानपत्र होण्यास सुरुवात करावी आणि त्यांनीही स्थानपत्र वाढवे. प्रोफेसर स्कॉलरी मित्रमंडळाच्या या व्याख्यान शृंखलेतील आजचे 35वे पुष्प, तसेच डॉक्टर पद्माकर पाटील पांडे स्मृती व्याख्यान शृंखलेतील हे 33वे व्याख्यान. 1984 ते 2014 सालापर्यंत श्री बिंझाणी नगर महाविद्यालयामध्ये हे व्याख्यान होत असे आपल्यातील बऱ्याच लोकांनी याची कल्पना आहे. 2015 सालापासून आम्ही हे व्याख्यान प्रोफेसर स्कॉलरी मित्रमंडळामध्ये घ्यायला सुरुवात केली. 2015 साली याच व्याख्यानाच्या शृंखले आपण एका परिसंवादाचं आयोजन केलं होतं आणि परिसंवादाचा विषय होता शैक्षणिक क्षेत्रातील अपेक्षित परिवर्तन आणि तरुणाची मानसिकता. या परिसंवादात डॉक्टर सुरेंद्र गोडे सहभागी झाले होते आणि या कार्यक्रमानंतर गोडे सरांना पुन्हा आमंत्रित करावं अशा खूप साऱ्या सूचना आम्हाला प्राप्त झाल्या होत्या आणि आपल्या सगळ्या सूचनांचा मान ठेवून आम्ही गोडे सरांना पुन्हा आमंत्रित केलं आणि सरांनी अतिशय आनंदाने ते आमचं आमंत्रण पुन्हा स्वीकारलं. खूप खूप धन्यवाद सर. मी दीक्षित वहिनींना विनंती करतो की त्यांनी गोडे सरांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. श्री मनोज भागवत यांना विनंती करतो की ते श्री संदीप हिजारेचं स्वागत करते. स्वर्गीय डॉक्टर पद्माकर पांढरे पांडे हे मानसशास्त्राचे प्राध्यापक होते. 1980 दशकात मध्य भारतात एक नामवंत सायकोलॉजिस्ट होते. अचीवमेंट मोटिवेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम मध्ये त्यांची मास्टरी होती. 80 दशकात लीडरशिप ट्रेनिंग, मोटिवेशनल डेव्हलपमेंट आणि एचआर ट्रेनिंग कंडक्ट करणाऱ्या अतिशय तुरळक मंडळींपैकी ते एक होते. ऑर्डिनन्स फॅक्टरी, मॉडेल, IBM तसेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मोटिवेशन इन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट अशा भारतातील विविध संस्थांमध्ये ते ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करत असत. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचं मोलाचं योगदान होतं. ही वॉज वन ऑफ द पायनियर्स इन ॲडल्ट एज्युकेशन प्रोग्राम असं प्राचार्य हरिभाऊ केदारांनी आपल्या भाटणात सांगितल्याचं मला आठवत आहे. ते अनेक संस्थांचे सल्लागार होते. नागपूर आकाशवाणी, मराठा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इथे त्यापैकी काही. सर्वांचा तिथे उल्लेख करणं शक्य नाही, तरी एक उल्लेख मी इथे नक्की करू इच्छितो ते म्हणजे ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. अशा व्यक्तिमत्वाच्या स्मृती व्याख्यानास राज्याने वक्ते डॉक्टर सुरेंद्र गोडे हेही हाडाचे शिक्षक आहेत. त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. डॉक्टर सुरेंद्र गोडे सरांनी BE M.Tech मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये VNIT इथून केले. तसेच सर इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग या विषयात डॉक्टरेट आहेत. सरांनी BA सायकोलॉजी, MS सायकोथेरपी अँड काउन्सिलिंग, ॲडव्हान्स डिप्लोमा इन मॅनेजमेंट,
पीजी डिप्लोमा इन ऑपरेशन रिसर्च या विविध विषय शिक्षण देते हैं याशिवाय ते एमए इकॉनॉमिक्स एमए पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन सुद्धा आहेत आणि उल्लेखनीय गोष्ट ही की सर्व शिक्षण घेत असताना त्यांना नॅशनल मेरिट स्कॉलरशिप तसेच दोन गोल्ड मेडल्स ही प्राप्त झालेले आहेत सर एमटेक आणि एमए ला फर्स्ट मेरिटच्या पोझिशनने पास झाले आहेत चौतीस वर्षांपूर्वी गोदरेज मुंबई येथून त्याच्या करिअरची सुरुवात झाली त्यानंतर रामदेव बाबा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक हेड ऑफ द डिपार्टमेंट व्हाईस प्रिन्सिपल अशी त्यांनी विविध पदे भूषविली सरांनी नागपूरच्या विविध इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये उपप्राचार्य आणि प्राचार्यही पदे यशस्वीरित्या भूषविले अकॅडमिक्समध्ये सरांचं फार मोठं योगदान आहे ते मॅनेजमेंट आणि इंजिनिअरिंगचे रिकॉग्नाइज पी एच डी गाईड आहेत सरांची चार पुस्तके प्रसिद्ध व 47 शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत ही हॅज बीन ऑनर्ड विथ नॅशनल अवॉर्ड फॉर द पेपर पब्लिश इन इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग जर्नल वाइल ही ऑल्सो रिसीव्ह बेस्ट पेपर अवॉर्ड ऍट इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन एच आर ही इज हायली रेप्युटेड corporate HR trainer and has conducted more than 300 training programs covering over 4,500 corporate participants from industries like L&T, Crompton & Greaves, Raymond's, Mahindra & Mahindra, WCL, etc. He has attended international educational events in foreign countries. लोकांचा सर्वांगीण विकास करणारा हा माणूस अकॅडमिक्समध्ये उत्तम मधील उत्तम यशाबरोबरच एक्स्ट्रा करिक्युलर अचीवमेंट मध्ये आघाडीवर दिसतो त्याच्या विद्यार्थी जसे बेस्ट स्पोर्ट्समॅन ऑफ VNIT नागपूर असा सन्मान त्यांना मिळाला होता ऍथलेटिक्स खो खो कबड्डी हँडबॉल व्हॉलीबॉल चेस या सर्व खेळात त्यांनी कॉलेजला रिप्रेझेंट केलं होतं आणि एवढंच नाही तर नागपूर विद्यापीठाच्या वन ऍट प्ले कॉम्पिटिशन मध्ये सुद्धा त्यांना तिसरं पारितोषिक मिळालेलं होतं सर्व कॉलेजेसचा राजीनामा देऊन सर आता अनंत वेद HR ट्रेनिंग कन्सल्टन्सी फर्म या संस्थेचे डायरेक्टर आहेत या संस्थेअंतर्गत सर अनेक एज्युकेशन आणि कॉर्पोरेट ट्रेनिंग प्रोग्राम व वर्कशॉप कंडक्ट करत असतात अशा या एक्स्ट्रा ऑर्डिनरी व्यक्तिमत्वाला ऐकण्यास आपण सर्वच उत्सुक आहोत चला तर अनुभव घेऊया ध्येय प्राप्तीच्या प्रवासाचा मी आमंत्रित करतो डॉक्टर सुरेंद्र गोडे काळ्या बाजून त्याला कळलं पाहिजे की आपला हा जीवनाचा प्रवास जो आहे हा कसा चाललाय
कशासाठी चाललाय आणि आता काय प्राप्त होणार याचे बीज त्याच्या लहान वयामध्ये त्याच्यामध्ये गेले पाहिजे. आपण असं म्हणतो अरे तू मुलगा शिकला नाही त्याला नाही समजणार, कठीण विषय आहे हो. हा सायकोलॉजीचा विषय, हा व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा आयुष्यातील उद्दिष्टांचा विषय आहे. हा काय सोपा विषय पाचवीतल्या मुलाला काय शिकवत आहे असं नाहीये. काही लोक फार अत्युच्च प्रज्ञेचे आणि प्रतिभेचे असतात, याची जाणीव त्यांनाही नसते आणि समाजालाही नसते, पण त्यांना तिथे कुठेतरी एका स्पार्कची गरज असते. मग त्यांना तो स्पार्क आपण त्या वेळेत द्यायचा का नाही द्यायचा, तर त्यांना सुद्धा पोझिटिव्ह होऊ द्यायचं आणि नंतर या विषयाची ओळख करायची, हा मुख्य मुद्दा आहे. असं म्हणतात ज्या वयात मुलगा आयुष्यात काय करायचं अशा संभ्रमात पडलेला असतो आणि उच्च शिक्षण घेतल्यानंतरची गोष्ट करतोय मी, वयाच्या 22व्या वर्षी 23व्या वर्षी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मुलगा संभ्रमात पडतो की माझ्या आयुष्याचं उद्दिष्ट काय आहे. त्या वयात ज्ञानेश्वरांनी आपलं पूर्ण अवतार कार्य समाप्त करून संजीवन समाधी घेतली होती, म्हणजे आयुष्याचं पूर्ण सिलेबस खतम करून अवतार समाप्त केला होता आणि आपल्यातील मॅक्सिमम लोकांना नेमकं माझा जन्म कशासाठी झाला हे वय वर्ष 22 पर्यंत अंदाजच लागत नाही. मग सिलेबसच नाही समजलं तर परीक्षेचा अभ्यास कसा काय करणार. आणि म्हणून पहिल्यांदा सिलेबसची ओळख करायला आपण पोस्ट ग्रॅज्युएशनचं वय कशाला बघायचं. सिलेबसची ओळख खालच्या वयात केली तरी हरकत नाही, ज्याची जशी बुद्धिमत्ता तसं तो सिलेबस कव्हर करेल सेल्फ स्टडीमध्ये, नाहीतर प्रत्येक वर्गामध्ये हळूहळू चाललेलंच आहे. पण जास्त क्षमतेच्या विद्यार्थ्यांना आपण योग्य ते खाद्य देऊ शकत नाही असं काहीतरी मला वाटायला लागलं. आपण सर्वसामान्यांना आणि सगळ्यांबरोबर असं रगडत जातो, धोपटत जातो. शिक्षणाचा उद्देश काय, आपल्याला रोजी रोटी मिळाली पाहिजे, ब्रेड अँड बटर मिळालं पाहिजे. सगळेजण म्हणतात की नोकरी मिळाली पाहिजे त्याला शिक्षण म्हणायचं, अगदी बरोबर आहे. आपल्या पायावर मुलगा उभा नाही राहिला तर शिक्षणाचा फायदा काय. तो जर वय वर्ष 30 नंतर सुद्धा आई वडिलांकडनं पॉकेट मनी मागत असेल तर काळजीचा विषय आहे. वय वर्ष 14 पासून 22 पर्यंत पॉकेट मनी मागत असेल तर आनंदाचा विषय आहे, फार लागतो बरं पॉकेट मनी आला, आजकाल जास्त खर्च करायला लागलाय अशी तक्रार जेव्हा पालक करतात तर किती कौतुक असतं. कौतुकाने सांगतात की फार पॉकेट मनी लागतोय आला आजकाल. मग आई हळूच तिकडनं म्हणते ते तुझा मित्रमंडळी जास्त आहे ना, मग चहा पाणी समोसा आमचा तर्क होणार वारंवार आणि तो कधी कधी एकटा नसतो, तो नेहमी घेरलेला असतो, तो मित्रांमध्ये असतो तर त्याच्या नावाची चर्चा होते आणि जो ऑब्सेंट असतो तर तो का बरं ऑब्सेंट आहे त्याची चर्चा होते. सो हिज प्रेझेन्स इज फेल्ट अँड ऑब्सेन्स इज फेल्ट, कौतुकाचा विषय आहे बरोबर आहे. मग पॉकेट मनी जास्त आपला तर हरकत नाही. आणि तेच आई वडील वय वर्ष 30 नंतर मुलगा पॉकेट मनी मागायला लागला तर चिंतेचा विषय होऊन कोणाशी त्या विषयावर बोलतच नाही की वय वर्ष 30 झालं तरी पॉकेट मनी मागतो. मग आता विचार जर असा केला की योग्य वयात त्याला योग्य प्रेरणा जर मिळाली तर तो कुठच्या पुढे जाऊ शकतो. शिक्षणाचा अर्थ फक्त रोजीरोटी नाहीये, नाहीतर असंख्य अशिक्षित लोक आपल्या पायावर उभे नसते. असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी सगळ्या कुटुंबाचा भार वाहिलेला आहे, एक पिढी दोन पिढी तीन पिढी, आणि त्या पूर्ण खानदानामध्ये कोणी चौथी तर पास नाही. मग शिक्षणाचा उद्देश काय, तिथं आपण सुरुवात करू. आणि आपलं जे वाक्य आहे आत्मानो मोक्षार्थम जगत हितायचं तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. शिक्षणाचा मूळ उद्देश असा म्हणतात की सा विद्या या विमुक्त आहे. विद्या कशाला म्हणायचं, जी व्यक्तीला मुक्तीकडे घेऊन जाते. मुक्ती म्हणजे मृत्यू नाही, मुक्ती म्हणजे आत्मसाक्षात्कार, आत्मपरिचय, व्यक्तीला स्वतःचा परिचय करून देणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. एकदा का परिचय झाला की त्याचं जीवन समाप्त आणि अवतार कार्य चालू. जीवन समाप्त यासाठी म्हणतो की ही जी चाचपडण्याची भूमिका असते जीवनामध्ये ती समाप्त आणि माणसाला स्पष्टता येते, क्लॅरिटी येते आणि त्याच्या जीवनाचा वेग इतका वाढतो त्याला बाहेरच्या कुठल्या प्रेरणेची गरज नसते, त्याला कुठल्याही मोटिवेटरची गरज नसते, त्याला कुठल्याही टीचर फॅसिलिटेटरची गरज नसते. त्याच्या जीवनाला असा वेग येतो कारण त्याला नेमकं कळलं असतं की माझा जन्म कशासाठी झाला. बस कळेस्तवर आपल्या समाजाची
त्याला सपोर्टची गरज आहे, सर्वांच्या सपोर्टची गरज आहे. नेमकं कशासाठी जन्म झालाय कळण्यासाठी. मग अवतारी पुरुष वेगळे ज्ञानेश्वरांसारखे की देवन पर्यंत त्यांना माहित आहे की मी अवतार का घेतला, आणि त्यामुळे त्यांना सुरुवातीच्या काळात जबरदस्त वेगाने अवतार कार्य पूर्ण करता आलं. कृष्ण तर देवच होते, कृष्णाला देवन पासून माहित होतं की माझा नेमका जन्म कशासाठी झाला. असं म्हणतात त्याच्या स्पर्शाने तुरुंगाचे कुलप तुटले होते, त्याचे वडील टोपलीत घेऊन त्याला यमुनेच्या तिथे गेले होते, यमुनेचा पूर्ण पूर आला होता. आणि यमुना क्रॉस कशी करायची अशी विवंचना असताना त्या यमुनेच्या पाण्याला पायाचा स्पर्श लागला कृष्णाचा, आणि यमुनेचं पाणी खाली आलं. हे शक्य आहे का मानवाला? मानवाला शक्य नाही, म्हणून आपण कृष्णाला देव म्हणतो. पण तो देव होता हे कृष्णाला देवन पासून माहित होत, म्हणून पूर्ण जीवन दैवी अवतारासारखं गेलं. आपल्याला वय वर्ष 22-25 पर्यंत कळतच नाही नेमकं की काय करावं, कारण कशासाठी काय आहे याचा अंदाजच लागत नाही. मग शिक्षण आपलं अपुरं पडतं की नाही व्यक्तीला त्याचा परिचय करून द्यायला. सा विद्या या विमुक्तेमध्ये दोन कनोटेशन्स आहेत मित्र, आत्मसाक्षात्काराचे दोन कनोटेशन्स आहेत. एक आध्यात्मिक आत्मसाक्षात्कार, तो विषय थोडासा कठीण म्हणून आपण बाजूला ठेवू. एक व्यावहारिक आत्मसाक्षात्कार. व्यावहारिक आत्मसाक्षात्कार म्हणजे आपल्यातल्या क्षमतांचा आणि आपल्यातल्या वीकनेसेसचा कमजोरींचा व्यक्तीला परिचय, स्वतःचा स्वतःला साक्षात्कार. मला काय येतं, मला काय येत नाही, मी काय करू शकतो, मला काय जमेल, मला काय जमणार नाही, मला हे आत्ता येत नाही पण प्रयत्न केला तर नक्की येईल, या विश्वासाच्या जोरावर काय काय येत आणि काय काय येत नाही, काय काय येईल आणि काय काय येणार नाही, या सर्व जाणीवा त्याला जर मिळाल्या तर व्यक्तीला स्वतःचा परिचय झाला असं आपण म्हणू शकतो. मग व्यक्तीला त्याचा परिचय करायचा आहे. आपल्याला तुमच्या आणि मला कोणालाही आपल्याला आपल्या लहानपणी आपल्या पायावर उभं राहता येत नव्हतं, आता येतं. आपल्याला आपल्या हाताने जेवता येत नव्हतं, आता येतं. अशा असंख्य गोष्टी आपल्याला येत नव्हत्या, आता आपल्याला येतात. हा आपल्या क्षमतांचा आपल्याला झालेला परिचय, हा आत्मसाक्षात्कार आहे व्यवहारिक स्तरावर. मग व्यवहारिक स्तरावर आत्मसाक्षात्कार करता 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 दोन गोष्टींची गरज आहे. स्वतःचा आध्यात्मिक आत्मसाक्षात्कार करायचा, पण तो करण्यापर्यंत आपण समाजावर भार बनून राहायचं नाही. समाजावर भार बनून राहायचं नाही तर आपल्याला रोजी रोटी कमवायची अक्कल पण आली पाहिजे. हा व्यावहारिक आत्मसाक्षात्कार आपल्याला जमला पाहिजे की आपल्यातल्या क्षमतांचं ज्ञान आलं पाहिजे. आणि मला सांगा, आपल्याला रोजी रोटी द्यायला समाज दानशूर आहे असं म्हणून फार मोठी चूक होईल. समाज कशाला कोणाला दान करेल? प्रश्न असा आहे, तुम्ही डिझर्व करता का? दोन पद्धतीने डिझर्व आहे, तुमच्या लायकीने किंवा समाजाच्या दयेने. मग दयेने तुम्ही डिझर्व करता म्हणजे तुम्ही रिसिव्हिंग एंडला आहात, तर थोड्याफार प्रमाणात लाचारीचं जीवन आहे. आणि क्षमतेने डिझर्व करता हे कुठेतरी कर्तृत्वाचं जीवन आहे. तर तुमचं जगणं हे तुमच्या क्षमतेवर आधारित कसं होईल हा शिक्षणाचा मूळ उद्देश आहे. मग असं करता करता व्यक्तीला परिचय झाला पाहिजे. सगळ्या जणांचं आयुष्याचं कार्य एकच कसं राहील? रामाने जन्म घेतला, राम देवाचा अवतार आहे आणि सर्व तऱ्हेने राम आदर्श होता. एक पत्नी एक वचनी एक बाणी. एक पत्नी एथिकल एक्सलन्स, एक वचनी एक्सलन्स इन कमिटमेंट, एक बाणी म्हणजे जो बाण मारला तो लक्षवेधी बाण, तो बाण असा त्याचं लक्ष टार्गेट हल्लं तो बाण सुद्धा हलत जाईल, दिशा बदलत जाईल. असं गंमत वाटत होती आपल्याला, काहीतरी सांगतात काहीतरी ऐकतात. दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरने जेव्हा सगळ्या गोष्टी ऍक्च्युली टेक्नॉलॉजी मध्ये आणल्या, तर दोन प्रकारचे मिसाईल त्यांनी तयार केले होते. त्याचं नाव टार्गेट चेसिंग मिसाईल आणि लक्षवेधी बाण. या रामायण महाभारतातल्या त्या गोष्टींपासून प्रेरणा घेऊन लक्षवेधी बाण केला होता. टार्गेट चेसिंग मिसाईल मध्ये जे समुद्राच्या खाली सबमरीन असतात, तर इकडनं मिसाईल सोडलं, सबमरीन हल्लं, त्या मिसाईलनी सेन्स नाही केलं, ते तर वाया गेलं ना. मग ते टार्गेटच्या भोवती गेलं पाहिजे तर दोन प्रकारच्या टेक्नॉलॉजी बघितल्या त्यांनी. एक हीट सेन्सिंग मिसाईल, त्याच्या एक्झॉस्ट मधून जी हीट बाहेर येते तर अख्ख्या समुद्रात वरचा सर्फेस सूर्याने गरम होऊ शकतो आणि तळ वेगळ्या खालच्या जमिनीच्या टेम्परेचरने कमी जास्त होऊ शकतो. मधलं पाणी अचानक गरम कसं काय होणार?
तर मधल्या पाण्यामध्ये गरम असा एक स्त्रोत जातोय तर त्या हीटला सेन्सर्सनी चेस करत जायचं तर हीट चेसिंग मिसाईल त्यांनी तयार केले आणि दुसरी टेक्नॉलॉजी वापरली होती मेटल चेसिंग मिसाईल समुद्राच्या मध्ये जहाज असेल तर वर तरंगेल आणि लोखंड असेल तर खाली डुबेल समुद्राच्या मध्ये लोखंड आहे तर ते सबमरीन आहे त्याला मॅग्नेटिक टेक्नॉलॉजी वापरून त्याला चेस करत रामाच्या लक्षवेधी बाणाला लक्षवेधी बाण म्हणजे ज्या लक्ष्याला उद्देशून बाण सोडला त्या लक्ष्याचा भेद केल्याशिवाय तो बाण संपणार नाही प्रोफेशनल एक्सलन्स एक पत्नी एक वचनी एक बाणी एथिकल एक्सलन्स कमिटमेंट एक्सलन्स प्रोफेशनल एक्सलन्स बेस्ट 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 मग तो सुद्धा अवतार होता प्रभुरामचंद्र प्रोग्राम करण्यापासून दूर नमस्कार का करतो आपण कारण रामाला फॉलो करणं खूप कठीण आहे म्हणजे शक्यच नाही आहे कृष्ण कसा आपल्यासारखा वाटतो म्हणजे दोघे देवाचे अवतार आहे पण कृष्ण म्हणजे कसा बाल लीला सगळ्या केलेला आहे तो लोणी चोरतोय तो नटखटपणा करतोय तो मटकी फोडतोय तो किशोरवयामध्ये रास लीला करतोय आणि सगळ्या आयुष्यामध्ये राजकारण करून आता परवा इलेक्शन आटपलेली आहे राजकारण करून वेळोवेळी असत्य बोललेलं आहे तसं वाटतं आपल्यासारखं वाटतं की म्हणजे कृष्ण असं वाटतं इझी टू फॉलो म्हणजे बेसिकली मग दोन अवतार आहे त्या दोन अवतारात एवढी भिन्नता का यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर् भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानम सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे मग कृष्णाने म्हटलं की दर युगामध्ये मी संभवतो काय झालं रामाने प्रस्थापित केलेला धर्म हा पुन्हा अधर्मात परिवर्तित झाला ना म्हणून कृष्णाला पुन्हा जन्म घ्यायला लागला म्हणजे रामाला एटीकेटी लागली की नाही म्हणजे याचा अर्थ काय तुम्ही आम्ही धर्माची स्थापना करू तो सुद्धा चिरकाळ टिकणारा नसतो कारण प्रभू रामचंद्रांनी स्थापन केलेला धर्म सुद्धा चिरकाळ टिकलेला नाहीये आणि पुन्हा अधर्म परिवर्तित झालाय आणि कृष्णाला नव्याने जन्म घ्यायला लागलाय आणि न्यू रूल्स न्यू ऑल व्हॅल्यू सिस्टम्स सत्य सगळ्यात श्रेयस्कर आहे रामाने सांगितलं तर कृष्णाने सांगितलं सत्यापेक्षा समाजासाठी जे श्रेयस्कर आहे ते जास्त श्रेष्ठ आहे सत्य श्रेष्ठ सत्यापेक्षा श्रेयस्कर श्रेष्ठ ही धर्माची पुन्हा परिभाषा जी केलेली आहे असं प्रत्येक युगात धर्माची नवीन नवीन डेफिनेशन करण्यासाठी देवाला नवीन नवीन अवतार घ्यायला लागतील अशी संकल्पना आपण त्याच्यात समजू शकतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर् भवति भारत जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी होईल संभवामि युगे युगे प्रत्येक युगात माझा संभव आहे कारण रिडिफाईन करावा लागेल धर्म म्हणजे काय सात हरी ती इति धर्म स्वस्थ समाजाचं धारण करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या नीती नियमांचा संच द सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन विच कॅन अपहोल्ड हेल्दी सोसायटी इज धर्म धर्म म्हणजे उपासना पद्धती नाही धर्म म्हणजे जगा आणि जगू द्या लिव आणि लेट अदर लिव यासाठी लागणारी नियमांची हा संच आहे माझं स्वातंत्र्य दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर कुरघोडी करायला नको मला आळस आला मी दोन्ही हात बाजूला करीन अरे माझा आळस आहे माझे हात आहे मी कशी बाजूला करीन अगदी बरोबर आहे गो अहेड पण बाजूला माणूस उभा नाही याची काळजी घ्या कारण माझा आळस त्याच्या थोबाडीत लागू शकतो अरे लागेल तो पाहत असेल मला काय नाही त्याचा सुद्धा आळस वाढू शकतो आणि तुमच्याही थोबाडीत बसू शकतो आणि म्हणून मग आपल्या आळसाचं जास्त कौतुक न करता दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा थोडासा आदर करावा असं सांगणारा सगळ्या नियमांचा संच म्हणजे धर्म इति धर्म द सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन्स विच कॅन अपहोल्ड हेल्दी सोसायटी मग हा धर्म या युगामध्ये एक स्वस्थ समाजाची निर्मिती करतोय म्हणजे दुसऱ्या युगामध्ये तोच संच जसाचा तसा स्वस्थ समाज निर्माण करत असं नाहीये कारण समाज बदलतोय तर स्वस्थ समाजाची धारणा करणारे नियमही बदलावे लागतील एकदा बनवली 1950 मध्ये कॉन्स्टिट्यूशन की झाली का फायनल मग कॉन्स्टिट्यूशन मध्ये बदल येऊन राहिले की 50 वर्षामध्ये बदलायलाच पाहिजे कारण नवीन नवीन त्याचं इंटरप्रिटेशन झालं नाही तर तेच नियम राहतील पण त्याच नियमामध्ये समाज हा तेव्हा स्वस्थ होता आता अस्वस्थ राहील अशी पण शक्यता आहे आणि तसं राहू नये असं वाटत असेल तर समाजाची धर्माची व्याख्या दर वेळा नवीन करण्याची गरज आहे मग कोण करेल तर शिकला सरावला माणूस म
मग त्या अर्थाने आजचा मुलगा शिकतोय का काय बाबा तू मोठा झाला तर काय करशील तुला स्वस्थ समाजाच्या निर्मितीसाठी नियम तयार करायचे मला नव्हतं ग्रॅज्युएशनला नव्हतं मला पोस्ट ग्रॅज्युएशनला नव्हतं हा कोणता विषय याला खूप स्कोप आहे का तुम्ही करतो फ्रेमवर जितकं पक्क आहे की कुठे काय का बोलायला जाणार नाही आणि मग असं लक्षात येतं की प्रत्येकाचा जन्म हा वेगळ्या कारणासाठी झालाय रामाचा जन्म हा प्रोफेशन साठी झालाय कृष्णाचा जन्म हा मॅनिपुलेशन साठी झालाय दोघांची उद्दिष्ट स्वस्थ समाजाची निर्मिती आहे उद्दिष्टामध्ये फरक नाहीये पण यांनी तरीका जो आहे त्याच्यात त्यांनी क्लॅरिटी प्युरिटी आणि परफेक्शन रामाने सांगितलंय यांनी सांगितलं तरीका काही प्रॉब्लेम नाही एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर धर्माच्या स्थापनेसाठी एव्हरीथिंग इज फेअर दोघांच्या मनात उद्दिष्टामध्ये कुठे गडबड नाहीये कुठेही स्वार्थ नाहीये कुठे दोघांच्या मनामध्ये परमार्थ आहे आणि जगाचं हित व्हावं ही भावना आहे पण जगाचं हित करण्याची पद्धती वेगळ्या की नाही हो मग आपल्याला तुम्हाला आम्हालाही जगाचं हित करायचं आहे आपल्या पद्धती वेगळ्या राहू शकतात पद्धतीसाठी आग्रह धरणं हे चुकीचं आहे उद्दिष्ट आणि ते उद्दिष्ट प्राप्त होत आहे की नाही याच्यावर मॉनिटरिंग हे अत्यंत आवश्यक आहे मग प्रत्येकाला वेगळा मार्ग चोखाता येतो मग मला सांगा लता मंगेशकरचं आयुष्य हे यशस्वी का अयशस्वी एका कवडीचा फायदा नाहीये समाजाला असं वाटत बोलल्यासारखं होतं की काय सर बोलताय तुम्ही सगळ्यांसमोर असं बरोबर वाटत का अरे लता मंगेशकरनी संगीतात एवढे गाणे गायले त्याचा समाजाला काही उपयोग आहे का आणि मग लक्षात येतं स्वस्थ समाज निर्माण होण्यासाठी समाजात आनंदही हवा फक्त रोजीरोटी चालणार नाही रोजीरोटी ही जीवनाची आवश्यकता आहे उद्दिष्ट नाही जीवनाचं उद्दिष्ट आनंदाने आणि समाधानाने जीवन जगणं आहे मग समाधानामध्ये कुठेतरी मनाला आनंद देईल असे सूर आले तर तेवढे क्षण तर मन आनंदित होत का नाही अरे मग समाजाचं स्वास्थ्य घडवतात लता मंगेशकर त्या कवडीचं काम करत नाही कुठेतरी आपलं चुकतंय असेसमेंट म्हणजे काय शेवटी प्रत्येकाचं आयुष्य हे समाजासाठी कुठेतरी काहीतरी योगदान करणार असेल तर समाज त्यांना झेलतो आणि त्यांचं करिअर सक्सेसफुल होतं तेंडुलकर काय करतो म्हणजे दिवसा दिवस रात्री सगळीकडे क्रिकेट क्रिकेट खेळतो आपलं त्याने बॅटनी चेंडू मारलं तर समाजाच काही भलं आहे का सांगा मग म्हणजे सीने पार केलं किंवा नाही केलं किंवा कॅच आउट झालं किंवा स्टम्पआउट झाला काय फरक पडतो पडतो काय फरक पडतो ना सगळ्यांची तब्येत कमी जास्त होते मग काल संध्याकाळी आपल्याला असं वाटतो की आता इंडियाच्या कपच्यामध्ये मॅच आली वाटली की नाही तर 250 रनने युग राहतो आणि 104 मध्ये 105 मध्ये ऑल आउट झाला डाय बी काय आता कठीण आहे म्हणून म्हणजे आपला आनंद समाधान हे सुख दुःख खालीवर होत आहे एवढं तुम्हाला हिंदोळ्यावर नाचवण्याची क्षमता असलेलं काहीतरी करता येते म्हणजे ते सुद्धा समाजासाठी नकोस नाहीये ते पण समाजाला आवश्यक आहे मनोरंजन आवश्यक आहे करमणूक आवश्यक आहे माणसाच्या मनावरचे ताणतणाव दूर केलेले आवश्यक आहे स्वस्थ समाज म्हणजे काय हो फक्त भरल्या पोटाचा का सगळे जगामध्ये अस्वस्थ दिसतात ज्यांचे पोट भरलेले आहे म्हणजे पोट केवळ झाल्याने स्वस्थता येत नाही अस्वस्थता मानसिक असते म्हणून या सर्व करिअरशी आणि प्रोफेशनची गरज आहे आणि मग लक्षात येतं कृष्णाने दोन प्रकारची कर्म सांगितले जगामध्ये एक व्यक्तीला जे आवडतं त्याला म्हणायचं प्रेयस त्याला जे प्रिय आहे त्याला म्हणायचं प्रेयस आणि व्यक्तीनी जे करणं योग्य आहे त्याचं कर्तव्य आहे हे त्याच्या आणि समाजाच्या हिताचं आहे हे त्याला आणि समाजाला श्रेयकारी आहे त्याला म्हणायचं श्रेयस एक प्रेयस आणि दुसरं श्रेयस मग प्रेयस व्यक्तीला आवडतं तर श्रेयस जगाला आवडतं जगाची आवड म्हणजे काय जग म्हणजे कोणी माणूस नाही जगाची आवड म्हणजे जगाची आवश्यकता ज्यामध्ये जगाची कुठली ना कुठली तरी आवश्यकता परिपूर्ण होईल ते श्रेयस आणि ज्यामध्ये व्यक्तीला व्यक्तिगत केवळ आनंद मिळत जाईल त्याला म्हणायचं प्रेयस मग शिक्षणाने काय करायला पाहिजे व्यक्तीला शिकवायला पाहिजे की प्रेयस तू तर आपल्याच मनाने करशील तू सेल्फ मोटिवेटेड आहेस त्याला श्रेयस करायला शिकवणं हा शिक्षणाचा उद्देश आहे मग श्रेयस म्हणजे काय करू मी आदिवासींची सेवा करून त्यांचा उद्धार करू काय मी अशिक्षित लोकांना शिक्षण देऊ काय मी गरिबांना पोटभर खायला कसं मिळेल बघू काय अरे सगळ्या गोष्टी एकटा माणूस करू नाही शकत तुला एक काहीतरी ठरवायचं आणि ते करायचं तेंडुलकरनी क्रिकेट खेळलाय बाकी काहीच केलेलं नाहीये
पण त्या क्रिकेटच्या माध्यमातून तू सगळं काही करतो. इट्स अ डिव्हिजन ऑफ लेबर. आपल्याला सगळ्यांना सगळ्या गोष्टी ज्या करायच्या आहेत त्यातला एक तुकडा आपण करतोय की नाही, पूर्ण पूल बांधला नाही तरी चालेल, पण खारीनी आपली पाठ झटकून तो सेतू बांधण्यामध्ये आपलं योगदान दिलं सफिशियंट आहे ना. मी पूल बांधला म्हणायची गरज नाही आहे, तुमचा मेन रोल पाहिजे अशी पण गरज नाही आहे, पण तुमचा नक्की काहीतरी रोल पाहिजे ही गरज आहे. कारण श्रेयसामध्ये तुमचं काहीतरी योगदान पाहिजे. मग आता आपण बघू माझ्या समाजाच्या दुसऱ्या टप्प्यावर मला काय योगदान करता येईल. असं म्हणतात एव्हरी करिअर इज गुड अदरवाइज इट वुड नॉट हॅव एक्झिस्टेड. प्रत्येक करिअर चांगलं असतं अन्यथा ते अस्तित्वात नसतं. करिअर करिअर म्हणजे काय? जगाची आवश्यकता. जगाची आवश्यकता तुम्ही परिपूर्णता करा, जग तुम्हाला कॉम्पेन्सेशन मध्ये रिटर्न करेल आणि त्यात तुमचं रोजीरोटी आणि संसार चालेल. करिअर एव्हरी करिअर इज गुड अदरवाइज इट वुड नॉट हॅव एक्झिस्टेड, बट एव्हरी करिअर इज नॉट गुड फॉर एव्हरीबडी. प्रत्येक करिअर चांगला आहे पण प्रत्येक करिअर प्रत्येकासाठी चांगला नाहीये. अहो गायन इतकं चांगलं करिअर आहे पण माझा आवाज नाही ना चांगला, मग ते माझ्यासाठी नाही. मग माझ्या क्षमतेच्या लागून जे करिअर असेल, मी जगाला काय योगदान द्यायचं ते माझ्या क्षमतांवर आधारित आहे, आणि माझ्या क्षमतांचा मला परिचय नसेल तर मी काय योगदान देणार जगाला. आणि म्हणून स्वतःचा परिचय करून घेणं हा सुद्धा शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. मग स्वतःचा परिचय कसा? मी असं म्हणतो की व्यक्तीने की प्रत्येक ठिकाणी याचा खूप जास्त जोराने प्रचार आणि प्रसार करतोय. असं म्हणतात की संस्कृत भाषा ही व्यक्तीचं उच्चारण स्पष्ट करते. जोडाक्षर खूप आहे, त्यानुसार ती कठीण आहे भाषा शिकायला थोडीशी, पण त्यात कुठेतरी गेयता आहे, कुठेतरी सूर आहे. मग संस्कृत भाषेने उच्चार स्पष्ट होतात, आणि ज्याला स्पष्ट उच्चारांची वारंवार याच्यावर सवय असेल त्याचे कालांतराने विचार आचार आणि संस्कार सुद्धा स्पष्ट आणि शुद्ध होतात. आणि ज्याचे आचार विचार संस्कार स्पष्ट आणि शुद्ध आहे तो कुठल्या तरी संस्कृतीच्या निर्माणामध्ये योगदान करू शकतो. म्हणजे संस्कृत पासून संस्कृतीपर्यंत पोहोचता येतं. कदाचित संस्कृती हा शब्द सुद्धा संस्कृत पासून निघाला आहे. मग आपण चार वेळी संस्कृतच्या शिकायला काय हरकत आहे? म्हणजे आपले सगळे जाणकार, सगळ्यांना संस्कृत येतच आहे. मी आपले ओघा ओघात म्हणून देतो. घृष्टम घृष्टम पुनरपि घृष्टम चंदनम चारुबंधम छिन्नम छिन्नम पुनरपि छिन्नम स्वादु चैवेक्षु कांडम दग्धम दग्धम पुनरपि दग्धम कांचनम कांतवर्णम प्राणांते अपि प्रकृती विकृती न जायते उत्तमाना. असं म्हणतात चंदनाचं लाकूड असं घासलं आपण साण्यावर उगाळलं, घृष्टम घृष्टम आणि पुन्हा पुन्हा घासलं पुनरपि घृष्टम, त्याचा तोच सुगंध येतो चंदनम चारुगंधम. जर काही चंदनाचा जन्म जगाला सुगंध देण्यासाठी झालाय, चंदनाचं जीवन जगाला सुगंध देत देत व्यतीत होईल, आणि चंदनाचा मृत्यू सुद्धा जगाला सुगंध देत देत. आणि मित्रो 100 वर्षानंतर लोक चंदनाची आठवण करतील मृत्यूपर्यंत. तर चंदन म्हणजे चारुगंध. चंदनाला आपला परिचय प्राप्त झाला, चंदनाला कळलं नेमकं या पृथ्वीवर माझा जन्म का झाला, या पृथ्वी तलावर मी का अवतार घेतला, चंदनाचं जीवन अवतार सफल संपूर्ण आणि सार्थक झाला, अर्थपूर्ण झाला. चंदनाला आत्मसाक्षात्कार झाला, कळलं नेमकं की या पृथ्वीवर माझा जन्म का झाला. छिन्नम छिन्नम पुनर्विछिन्नम स्वाचैवे इक्षुकांड. इक्षुकांड म्हणजे ऊस. इक्षुकांड म्हणजे ऊस. मग आपण त्या ऊसाचे तुकडे केले, 4 फूट 5 फूट मोठा ऊस घेतला, त्याचे तुकडे तुकडे केले छिन्नम छिन्नम, आणि पुन्हा पुन्हा तुकडे केले पुनर्विछिन्न छिन्नम छिन्नम पुनर्विछिन्नम स्वादुचैवेक्षुकांड. अरे त्या ऊसाचा गोडवा तोच गोडवा, अरे तो कटून कटून छिन्न विछिन्न छोटासा तुकडा तरी ऊसाचा आहे, तो तोंडात टाका तोच गोडवा. गोडवाच मुळात परिचय आहे ऊसाचा. जणू काही ऊसाचा जन्म जीवन मृत्यू आणि मृत्यूप्रांत 100 वर्षानंतर आठवणी. ऊस म्हणजे गोडवा, चंदन म्हणजे सुगंध. कळला ना त्याला झाला परिचय आपल्या आयुष्याचा, कळलं नेमकं की माझं जीवन आणि माझा अवतार कशासाठी आहे. दग्धम दग्धम पुनरपि दग्धम कांचनम कांतवर्ण. कांचन म्हणजे सोनं, कांतवर्ण म्हणजे सुनेरा रंग, सुवर्ण वर्ण सोनेरी रंग.
जेवढं जाळा जेवढं तापा दगधम दगधम पुनर्विदगधम कांचनम कांतवर्णम आणखीन की उजळून येतो आणखीन की निखळून येतो तरी सोनं जाळल्यानंतर काळा निळा हिरवा पिवळा झाल्याचं लक्षात नाहीये. सोन्याचा जो सोनेरी रंग आहे तो बरकरार आहे. जण काही सोन्याचा जन्म जीवन मृत्यू आणि मृत्यू पर्यंत आठवणी म्हणजे सुवर्ण वर्ण. सोन्याला आपला परिचय प्राप्त झाला. संस्कृत मध्ये सगळे सुभाषित असे आहेत. पहिल्या तीन ओळी विविध एक्झाम्पल देतात आणि चौथी ओळ समरी असते, सारांश असते. प्राणांते अपि म्हणजे प्राणाचा अंत होण्याची वेळ आली तरी सुद्धा. प्राणांते अपि प्रकृती म्हणजे मूळ स्वभाव. विकृती न जायते विकृत होऊ देत नाही, डिस्टॉर्ट होऊ देत नाही. उत्तमाः जे जे उत्तम आहे ते मृत्यू आला तरी हरकत नाही पण आपल्या मूळ प्रकृतीला विकृत होऊ देत नाही. चंदनाचा मृत्यू झाला तरी हरकत नाही पण मूळ प्रकृती सुगंध तीच त्याची कॅरेक्टरिस्टिक शेवटपर्यंत राहील, डिस्टॉर्ट होणार नाही. ऊस आपला गोडवा सोडणार नाही, सोना आपला सोनेरी रंग सोडणार नाही. रघुकुल गीत सदाचली आई प्राण जाय परवचन न जाय. रघुकुळात जन्मले दशरथ राजा आणि राम. वचन दिलं दशरथाने निभवलं रामाने. कारण दोघांनी त्या कुळात जन्म घेण्याचा अर्थ राहिला नसता. कारण कुळाचा परिचय होता वचनबद्धता. जन्माला आलेला प्रत्येक जण मृत्यू ला प्राप्त होणार आहे याचं नावच मृत्यू लोक आहे. मी तुमच्या समोर बोलणारा वक्ता आणि तुम्ही माझं भाषण ऐकणारे श्रोते 100 वर्षानंतर एकही जण जिवंत राहणार नाहीये. मग का मरायच्या आधी आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त करून द्यायचा नाही हा विषय. मग रामाचं जीवन आनंदात गेलं का दुःखात हा विषय नाही. आयुष्यभर राज्य त्याला भोगता आलं नाही, आयुष्यभर वनवास करायला लागला, वरवर फिरला. परत आल्यानंतर लोकांनी म्हटलं की रावणाच्या कैदेत सीता होती म्हणून भ्रष्ट झाली, त्याला पत्नीला सोडायला लागलं. म्हणजे सांगा संसारी माणसाला आयुष्यात जे जे प्राप्त व्हावाची इच्छा असते नेमकं ते ते सगळं जवळपास असून आयुष्यभर मिळालं नाही. असं जीवन हजारो वर्षांतर लोक लक्षात ठेवतायत आणि समकालीन असंख्य लोक पिढ्या पिढ्या जनरेशन टुगेदर उत्पत्ती करून सुद्धा अख्ख्या जनरेशन सगळं कोणाचंच नाव कोणी लक्षात ठेवायला तयार नाहीये. कारण मरणापूर्वी आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त न करून देता लोक मेले आणि रामाचं जीवन हे 100% श्रेयस मध्ये राहिलं. उर्वरितांचं 100% जीवन प्रेयस मध्ये राहिलं. विचार आपल्याला करायचा आहे प्रेयसात जगायचं का श्रेयसात जगायचं हा मूळ उद्दिष्ट. मग प्रश्न असा आहे जे जे लोक उत्तम आहेत ते मरून जातील मिटून जातील, प्राण गेला तरी हरकत नाही पण आपल्या मूळ प्रकृतीला विकृत होऊ देणार नाही. मग मला सांगा ना तुम्ही आणि आम्ही उत्तम आहोत का नाही? तुम्ही आणि आम्ही पण उत्तम आहोत. आपण मरून जाऊ मिटून जाऊ पण हा संकल्प आहे, हा दावा आहे, वचन आहे. आमच्या मूळ प्रकृतीला अजिबात विकृत होऊ देणार नाही हा दृढ निश्चय आहे. अडचण काय? पण आम्हाला आमच्या मूळ प्रकृतीचा परिचयच नाही. म्हणजे नेमकं कशासाठी जगायचं आणि वेळ आली तर कशासाठी मृत्यू स्वीकारायचा इतकं ताकदीचं उद्दिष्ट अजून प्राप्त झालं नाही. म्हणजे मुळात आपण जन्माला का आलो हेच कळलं नाहीये. त्यामुळे ते कळेच तर आपण फरफटत जीवन जगायचं. मग ते थोडं थोडं वर्गणी आनंदी असं दाखवायचं, कधी दुःखी असं दाखवायचं, कधी काहीच कळत नाही अशा आधंतरी अवस्थेत जायचं. असं चाललंय. चंदन एकदा गेलं देवाकडे आणि देवाला म्हणायला लागलं देवा माझ्यावर अन्याय झाला. अरे काय मला सगळं सुगंध 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 माझ्या तनगदरामध्ये माझ्या सर्व शरीरामध्ये रोमारोमामध्ये सुगंध भरला. अरे मला थोडासा तर गोडवा द्यायचा. तर ऊस तिकडनं आला आणि ऊस म्हणाला देवा याचा अजिबात ऐकू नका, माझ्या सर्वांगामध्ये तुम्ही गोडवा भरलाय, मला थोडासा तरी सुगंध द्यायचा होता का नाही. आणि मग सोनं धवा धवा झालं आणि सोनं म्हणाला देवा दोघांच ऐकू नका, याच्याकडे कमीत कमी गोडवा, याच्याकडे कमीत कमी सुगंध आहे, माझ्याकडे दोन्ही नाही. आणि देव म्हणाला अरे असे भांडू नका, तुमच्या सगळ्यांमध्ये देवाचा अंश आहे, सगळे अंश एकात आले तर तुम्ही देवच नाही का होणार? तुमच्यामध्ये देवाचा एक अंश आहे आणि तो अंश ओळखा म्हणजे आत्मसाक्षात्कार. आणि तो अंश प्रत्येकात सेम असण्याची गरज नाहीये. चंदनाने अगदी घासून घासून रगडून रगडून अत्यंत उत्तम प्रकारचे कॉलेजेस, उत्तम प्रकारचे टीचर, उत्तम प्रकारचे ट्युशन, दिवसात 2-3 तास नाही 12-15 घंटे अभ्यास केला. ही अकॅडमी ती अकॅडमी दिल्लीची अकॅडमी मुंबईची अकॅडमी रगड रगड रगडून गेला. आयुष्यात मरून जाईल मिटून जाईल चंदनाला कधी आयुष्याच्या शेवटपर्यंत गोडवा येईल का?
गोडवा त्याची प्रकृतीच नाही. मग त्यांनी मुळात देवाचा शोध स्वतःमध्ये गोडव्याच्या रूपात करायलाच नको, कारण देव त्याच्यात गोडव्याच्या रूपात राहतच नाही, देव प्रत्येकामध्ये वेगळ्या रूपात राहतो हे लक्षात घेणं आवश्यक आहे. मग चंदनाने मरून जाईल मिटून जाईल पण आयुष्यात कधी गोडवा प्राप्त होणार नाही म्हणजे देव त्याचा देवाचं दर्शन झालं नाही का? देवाचं दर्शन झालं पण ज्या रूपात देवाने दर्शन दिलं त्या रूपात त्यांनी बघायला पाहिजे ना. तो वेगळ्या रूपात देवाचं दर्शन बघे त्याला आयुष्यभर कधी येणार नाही. उसाने खूप अथक प्रयत्न केले तरी मरून जाईल मिटून जाईल त्याला आयुष्याच्या अंतापर्यंत सुगंध मिळणार नाही. सुगंध हा त्याचा परिचय नाही, सुगंध हा देवाचा अंश त्यात नाही म्हणजे देव त्यात नाही असं नाही, देव दुसऱ्या कुठल्या तरी रूपात त्यात असेल. नेमका तो शोध घ्यायचा आहे, आपल्यातल्या देवत्वाचा शोध घ्यायचा आहे, अशा रीतीने आत्मसाक्षात्कार करायचा आहे. आणि मग आपल्या लक्षात येतो हे कसं कळलं की देव नेमका आपल्या कोणत्या रूपात आहे, कारण प्रत्येकाने वेगळ्या रूपात आहे आपण आपलं लक्षात घेतलं. मग तर कळायचं कसं कळणार आपलं? महाभारतामध्ये जेव्हा युद्ध सुरू व्हायची वेळ आहे, मी जनरली सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक गोष्ट सांगतो, अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या वयात असं वाटत असतं की हा सगळा विषय जो आहे की नाही आध्यात्मिक विषय जो आहे ना हा आपण साधारण रिटायरमेंट झाल्यानंतर पार्ट टाइम पण ग्रॅज्युएटी वगैरे मिळाल्यानंतर करू, म्हणजे साधारण असं एक अंदाज असतो की आपण आपल्या जीवनाचा सक्रिय कालावधी या अत्यंत शांत गंभीर विषयामध्ये वाया कशाला घालवायचा असा एक भास असतो. पण लक्षात घ्या संसाराची जी फाईट आहे, मला एखादी चांगली कंपनी काढायची आहे, टर्नओव्हर वाढवायचं आहे आणि मला जगातली बेस्ट करायची आहे, मला बिलगेटशी कॉम्पिटिशन करायचे, मला नंबर वन इन द वर्ल्ड बनायचं आहे, मला जगातली सगळी सत्ता संपत्ती समृद्धी पाहिजे, हेच मटेरियलिस्टिक वर्ल्ड मधले गोल्स आहेत का नाही, ऑब्जेक्टिव्ह आहेत की नाही? आणि नाही दिलं तुम्हाला, तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची एखाद्याकडनं ती समोर टेबलवर वाचून गेले माझी एक वस्तू मला हवी आहे, मी धावत गेलो मला पाहिजे, आणि दोन चार लोक अजून धावत आले मला पाहिजे आमची एक वस्तू, मग काय होईल? मग शेवटी खिचात आणि खिचात आणि येऊन शेवटी मारा मारी होईल. मी म्हणतो माझे, मी म्हणतो माझे, युद्ध होईल का नाही? म्हणजे जगात मिळवण्याचे सगळे जे गोष्टी उद्दिष्ट आहेत, सत्ता संपत्ती समृद्धी, याच्या प्राप्तीसाठी अंतिम काय होतं? मारा मारणी युद्ध. अरे मी जगेन किंवा तू जगेन, जो जगेल त्याची वस्तू होईल. म्हणजे लोक जगायला मरायला तयार होऊन जातात सांसारिक गोष्टींच्या उद्दिष्टांसाठी, होय का नाही? आणि याचंच नाव आहे वॉर. आणि जगातलं सगळ्यात महत्वपूर्ण तत्वज्ञान भगवद्गीता सांगितलेली आहे, अमिड इज द वॉर नॉट इन हिमालयज अँड नॉट इन जंगल्स. यावर लक्षात घ्या की तुमच्या कर्तृत्व आयुष्यामध्ये गीतेला महत्व किती असायला पाहिजे. जेव्हा अर्जुन मटेरियलिस्टिक वर्ल्ड मधलं राज्य आणि भोग आणि सत्ता संपत्ती समृद्धी प्राप्त करण्यासाठी छेडलेलं हे जे युद्ध होतं, हे युद्ध करत होता, म्हणजे जगामध्ये मी बेस्ट होणं यासाठी जी मारामारी आणि मारायला आणि मारायला लोक उद्युक्त झाले होते, हे जगात कॉम्पिटिशन आणि स्पर्धेचं स्वरूप आहे की नाही? मग या स्वरूपातच आपल्याला गीतेचं ज्ञान नेमकं झालं पाहिजे. म्हणजे युद्ध करण्यामध्ये ताव पण येतो, क्षमता पण वाढते आणि उद्दिष्ट पण राहतं. बिना युद्धिष्ठ उद्दिष्ट युद्ध होत. मग ही गीता सांगितली आहे कृष्णाने, अमिड इज द वॉर म्हणजे मटेरियलिस्टिक वर्ल्डचे बेस्ट पिनॅकलचे सगळे उद्दिष्ट प्राप्त करण्यामध्ये जे मरू किंवा मारू या मोडला लोक आले असतात, तेव्हा म्हणजे सक्रिय जीवनाच्या हायेस्ट लेवल ऑफ प्रोफेशनल लाईफ मध्ये शिकण्याचं शास्त्र म्हणजे गीता आहे. मग आपण निष्क्रिय झाल्यानंतर शिकायला घेतली तर फायदा होणार नाही, कारण युद्ध जिंकण्यासाठी गीता शिकायची आहे. युद्ध जिंकल्यानंतर आपण थकलो आणि आता आपण दलित गात्र झालो की आरामात शांतपणे गीता वाचू, मग उपयोग केव्हा करणार? आणि युद्धाचं शस्त्र आहे ते गीता. म्हणजे मग मला सांगा, जेव्हा कृष्ण अर्जुनाला सांगत होता की युद्ध कर, अर्जुन काय म्हणाला? अरे कृष्णा एवढे सगळे अतिरथी महारथी माझ्या समोर आहेत, द्रोणाचार्य आहे, कृपाचार्य आहे, भीष्माचार्य आहे, हे सगळे वरिष्ठ लोक आहेत आणि सगळे शूर, यांच्याचकडनं मी सगळी शिकलो शास्त्रविद्या, मी यांना हरवू शकणार नाही, मी यांना मारू शकणार नाही. एक जबरदस्त असमर्थतेची जाणीव झाली अर्जुनाला आणि कृष्णाने पूर्ण त्याला मोटिवेट केलाय, पंपिंग केलाय आणि कृष्णाने सांगितलंय अर्जुनाला की तू करू शकतोस, हे तू जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहे, यू कॅन ओनली डू इट. आणि त्याला पंपिंग केलं पंपिंग केलं, त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. पहिल्यांदा त्याला असमर्थतेची जाणीव होती, आता त्याला आत्मविश्वास वाढला आणि तो कृष्णाला म्हणा, कृष्णा माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्येने मध्येने तेव्हा म्हणे माणूस जेव्हा लढायची तयारी आहे, तेव्हा ना जेव्हा लढायची तयारी नाही तेव्हा रथ मध्ये येणारच नाही.
हो मध्ये ने म्हटलं तेव्हा सामर्थ्याची जाणीव झालेली आहे याला आपण आताच्या युगामध्ये म्हणतो ॲप्टिट्यूड त्याच्या पात्रतेची तेव्हा जाणीव झाली आहे आणि युद्धाला तयार झालाय रथने दोन्ही सैन्याच्या मध्ये तो कृष्णाने रथ नेला दोन्ही सैन्याच्या मध्ये दोन्ही सैन्याचा भलाबल त्यांनी बघितला अर्जुनाने आणि मनात हा भाव नव्हता की मी युद्ध हरीन आता या क्षणी सामर्थ्याची पूर्ण जाणीव झाली होती आत्मविश्वास पूर्ण होता आणि तरी देखील अर्जुनाने पुन्हा धनुष्य बाण खाली ठेवून दिले कृष्ण म्हणाला आता काय झालं अर्जुन म्हणाला अरे सगळे लोक माझे नातेवाईक आहेत माझे वरिष्ठ आहेत भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य अरे या सगळ्यांना मारून जाणार पाप मी घेऊ काय म्हणजे मी युद्ध करू शकतो मी युद्ध जिंकू शकतो पण युद्धाच्या परिणामांचं उत्तरदायित्व मला घ्यावं लागेल आणि मी जे कर्म करीन मी कर्तृत्ववान आहे पहिल्यांदा मला वाटलं होतं मी कर्तृत्ववान नाहीये माझे जे कर्म होणार नाही आता कर्म होईल याची खात्री आहे पण आता मी कर्म करणार नाही कारण कर्म केलं तर पाप मला लागेल ना म्हणजे उत्तरदायित्वाची त्याला काळजी आहे ज्या कृष्णाने त्याच्यात आत्मविश्वास वाढवला त्यावरचा विश्वास कमी झाला आणि स्वतःवरचा विश्वास एवढा झाला की अभिमान स्वाभिमान आत्मविश्वास आणि पुढे जाऊन अहंकार आणि तो अहंकार इतका वर गेला अरे मी मारीन तर पाप मला लागेल मग कृष्ण काय बाजूला बसत बसलाय का रिकाम कृष्णाने जर सांगितलं तुला युद्ध करून तुझ्या हिताचा आहे आणि धर्माच्या स्थापनेसाठी त्याचा जन्म झालाय ना कधी शास्त्र कधी हाती सांगेन गोष्टी युक्तीच्या चार ते म्हणले मी शस्त्र आता धरणार नाही पण गोष्टी युक्तीच्या चार सांगी त्या सांगितल्या कृष्णाने आता मग त्याच्यावर विश्वास नसेल तर मग शस्त्र आधी खाली ठेवले ते बरोबर होतं ना की मी अशक्त आहे असमर्थ आहे मारू शकत नाही मग घरी जा मग कृष्णाच्या प्रेरणेने तू म्हणतो मी सामर्थ्यवान आहे म्हणजे तुला सामर्थ्याची जाणीव सुद्धा त्या कृष्णाने करून दिली त्याचं उत्तरदायित्व तो मला विश्वास नाही कारण आता जेव्हा व्यक्तीला वाटतं मी शक्तिमान आहे तेव्हा सामर्थ्याच्या जाणीवबरोबर त्याच्यात अहंकार येतो आणि अहंकाराबरोबर मी पण येतो आणि मी पण बरोबर त्याला वाटतं मी जे कर्म करीन त्याचं उत्तरदायित्व माझ्यावर येईल त्या सगळ्यांना मारून मी कुठे फेडू हे पाप आणि कृष्णाने त्याला विश्वरूप दर्शन आपलं दिलेलं आहे आणि त्याला सांगितलेलं आहे तू ज्यांना मारायचा विचार करतोयस ते आधीच मेलेले आहेस तू निमित्त मात्र आहे आता सांगतो कृष्ण काही वेळापूर्वी तू जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहेस आणि आत्मविश्वास वाढला तर त्याला पिन मारून त्याला अहंकार खाली करण्यासाठी सांगतो तू निमित्त मात्र आहे ते ऑलरेडी मेलेले तू मार किंवा नको मारू ते मेलेलेच आहे मग म्हणतो ते मेलेलेच आहे तर मला कशाला मारायला सांगतो तूच मार बघा डायलमा कसा आहे त्याने म्हटलं की त्यांना मारण्यासाठी तुझी योजना आहे तुझ्या हातात फारसं काही नाहीये तू कर्तृत्ववान आहे पण तुझ्या हातात फारसं काही नाही किती कठीण आहे समजायला आहे म्हणजे एक तर कर्तृत्व नाही तर माझ्या हातात काहीतरी आहे आणि माझ्या हातात काहीतरी आहे तर मी करीन मी राहील ना पूर्ण पहिल्यांदा प्रश्न असतो ऍप्टिट्यूडचा प्रत्येक व्यक्तीला कळत नाही की मला करता येत नाही तो असं बघ पाय वडिलांकडे इकडे तिकडे गुरुजनांकडे मला जमेल का नाही जमेल का नाही आणि सगळे कृष्ण धावून येतात आणि त्याला सांगतात येस यू कॅन डू इट आणि मग जेव्हा त्याला काय वाटतो अरे केलं तर जाणार पाप पण मलाच लागेल म्हणजे उत्तरदायित्व सुद्धा मलाच लागेल या जाणीवेने तो मग कृष्णाने सांगितलंय तू जर निष्काम भावनेने कर्म केलं आणि कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवली नाही तर त्या कर्माचं फळ तुला लागणार नाही तू क्षत्रिय म्हणून तुला धर्म धर्माची व्याख्या कर्तव्यांची सूची आहे पण आपल्याकडे धर्म असा सहज वापरला पुत्र धर्म पती धर्म कन्या धर्म पुत्र धर्म शिष्य धर्म गुरु धर्म धर्म म्हणजे कर्तव्यांची सूची मग तू तुझं क्षत्रिय म्हणून कर्तव्य पार पाडलं तर फळाचं उत्तरदायित्वाची काळजी करू नकोस हे धर्मयुद्ध आहे धर्माच्या स्थापनेसाठी आहे आणि मग अर्जुन हा युद्धाला तयार बघा दोन भाव त्याच्यामध्ये असतात एक व्यक्ती असा असतो त्याला परावलंबी मानतो हम सब रंगमंच की कठपुतलिया है डोर तो ऊपर वाले के हाथ में बाबू मशा है आनंद राजेश खन्ना म्हणतो डोर तो ऊपर वाले के हाथ में मग कृष्ण त्याला तेच सांगतो अर्जुना तुम सब लोग रंगमंच की कठपुतलिया है डोर तो मेरे हाथ में म्हणजे भगवान वेगळा भक्त वेगळा हा द्विजा भाव म्हणजे भक्ती मार्ग भक्ती मार्गामध्ये द्वैत आहे कुठेतरी देव आहे आणि भक्त दोन वेगळे आहे हरकत नाही ते आपण देवावर श्रद्धा ठेवा कर्म करा पाप फळ देवाला लागेल आपल्याला लागणार नाही आपण आपला धर्म निभवतो अशा रीतीने कर्माच्या फळापासून दूर होऊ शकतो आणि नाहीतर असं म्हणा की देव वगैरे कोणीच नाही आहे मी नास्तिक आहे मी आस्तिक नाही आहे मी अजिबात देवावर विश्वास ठेवत नाही देव वगैरे कोणी बघितलं आहे का नाही बघितलं मी काय स्वतःला जे घडवलं आहे ते माझ्या स्वतःच्या कर्तृत्वाने घडवलंय माझ्या हाताने घडवलेलं आहे अहम ब्रह्मास्मी अहम शिवास्मी शिव अहम शिव अहम शिव अहम शिवोहम शिवोहम मी स्वतः ब्रह्म आहे मी स्वतः शिव आहे असं माना हरकत नाही
आणि कर्म करा. एक तर बाहेरचा देव कर्म करेल नाही तर तुमच्या आतला देव कर्म करेल. कर्म देवच करतो. आतला देव कर्म करतो तर आपण कर्तृत्व म्हणतो आणि बाहेरचा देव कर्म करतो तो दुसरा आहे म्हणतो आणि आपण भक्ती मार्गाने त्यांनी म्हणलं म्हणून आपण पुढे सरकतो. प्रश्न असा आहे की व्यक्तीला आत्मविश्वास इतका हवा की त्याने श्रेयस काम त्याला करता आला पाहिजे आणि इतका नको की त्याच्या प्रेमात तो पडला पाहिजे. प्रेमात पडला की अहंकार अहंकारात पडला की त्याच्या कर्माच्या फळाचे त्याला सगळे बंधनं लागतात आणि अशा वेळेला अर्जुन हा कृतकृत्य झाला आणि तो इतका सद्गत झाला. कृष्णाला म्हणाला कृष्णा मी द्विधावना स्थितीत होतो, मी असमर्थ समजायला होतो तेव्हा तुम्हाला सांगितलं तू समर्थवान आहेस. मी जेव्हा अहंकाराने जास्त समर्थवान समजायला लागलो तेव्हा तू सांगितलं तू तर काहीच नाही, तू निमित्त मात्र आहे. आणि योग्य वेळा मला योग्य ट्युनिंग करून मला माझ्या धर्माची म्हणजे अर्जुन म्हणून क्षत्रिय धर्माची मला जाणीव करून दिली आणि धर्म स्थापनेसाठी करावं लागणार माझं खारीच योगदान काय ते मला समजावून सांगितलं. कृष्णा अरे जिथे तू नसशील माझं कसं होईल. कृष्णाने सांगितलंय अरे जगात अशी एकही जागा नाही जिथे मी नाही, आय एम ओमनी प्रेझेंट, मी सगळीकडे अवेलेबल आहे. कृष्णा जेव्हा तू मला मनुष्य रूपात माझ्या रथाचा सारथ्य करतोस मला दिसतोय, मी बोलू शकतोय तुझ्याशी, माझ्या सर्व शंका समाधानासाठी तुला मी विचारू शकतोय, पण मी तुला कसं काय सांगू. कृष्ण म्हणतो मी सगळीकडे पहाडामध्ये, नदीमध्ये, पर्वतामध्ये, फुलामध्ये, फांद्यांमध्ये, झाडांमध्ये, घोड्यांमध्ये, कुत्र्यामध्ये, मी सगळ्यांमध्ये आहे, एव्हरीवेअर आय एम प्रेझेंट, दगडा धोंड्यामध्ये सगळीकडे मी आहे, पण मला तू नक्की तुझं रूप कळत नाहीये, मी तुला कसं ओळखीन की तू नेमका आहेस. आणि कृष्णाने जे सांगितलंय ते आपल्या आजच्या विषयाला लागून सांगितलंय अर्जुना वेअर यू फाइंड एक्स्ट्रीम ऑफ एक्सलन्स इमॅजिन आय एम गॉड. अर्जुना तुला जिथे जिथे उत्कृष्टतेचा अतिरेक दिसेल समज की मीच आहे. आणि गीतेमध्ये असे 10-12 श्लोक आहेत आणि त्यात म्हटलंय की नद्यांमध्ये सर्वोत्कृष्ट नदी गंगा मीच आहे, पर्वतांमधला सर्वात विशाल पर्वत हिमालय मीच आहे, पर्वतांमधला सर्वात उपयोगी पर्वत मेरू पर्वत मी आहे. लक्षात ठेवा मेरू पर्वताचा पिहोर बनवून समुद्र मंथन झालं होतं. सुरासुरांनी भांडण करून समुद्र असं बांधले म्हणून का अमृत ते नासले. समुद्र मंथन करून जगाचं पृथक्करण केलं होतं आणि अमृत विष निर्माण केलं 14 रत्न बाहेर आले होते. इतका जगाच्या उपयोगी पर्वत म्हणजे मेरू पर्वत, सर्वात विशाल पर्वत म्हणजे हिमालय पर्वत. ते म्हणले जगातली सर्वात चांगली नदी उत्कृष्ट नदी गंगा मी आहे, सगळ्यात विशाल पर्वत हिमालय मी आहे, सर्वात उपयोगी पर्वत मेरू मी आहे, सर्वात मोठा हत्ती ऐरावत मी आहे, सगळ्यात मोठा सर्प वासुकी मी आहे, जगामधलं सगळ्यात सुगंधी फूल मी आहे, जगामधलं एव्हरीथिंग इन द वर्ल्ड द बेस्ट ऑफ द बेस्ट इज मी अँड द रेस्ट इज द वर्ल्ड. जगातलं सगळ्यात उत्कृष्ट जे आहे ते मी आहे आणि उरलेलं जग म्हणजे माया मिथ्या भाला भाचोळा. मग देवाचा शोध जर घ्यायचा असेल तर आपल्याला साधारण चांगलं अबव एव्हरेज बेस्ट उत्कृष्ट एक्सलंट चालणार नाही, एक्स्ट्रीम ऑफ एक्सलन्स पाहिजे तर देव सापडेल. मी धरून चालू की प्रत्येकाला नाराचा नारायण व्हायचा आहे तर नारामधले सगळ्या ग्रेड्स आहेत त्या एव्हरेज अबव एव्हरेज बेस्ट उत्कृष्ट एक्सलंट. नारायण म्हणजे एक्स्ट्रीम ऑफ एक्सलन्स टेंडिंग टू इन्फिनिटी. एक्स्ट्रीम ऑफ एक्सलन्स तुम्ही कोणत्याही क्षेत्रात गेले तर तुम्ही देवत्वाला पोहोचाल. जसं चंदन सुगंधाच्या क्षेत्रात एक्स्ट्रीम ऑफ एक्सलन्सला गेलं, जसं ऊस हा गोडव्याच्या क्षेत्रात एक्स्ट्रीम ऑफ एक्सलन्सला गेला, जसं सोनं सुवर्णवर्ण या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रीम ऑफ एक्सलन्सला गेले, जसे सचिन तेंडुलकर क्रिकेट या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रीम ऑफ एक्सलन्सला गेले, जसे लता मंगेशकर संगीताच्या क्षेत्रात एक्स्ट्रीम ऑफ एक्सलन्स. जिथे जिथे एक्स्ट्रीम ऑफ एक्सलन्स आहे दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर्माचे जुळत. मग देवत्व व्यक्तित्व बघायचं असेल तर एक्स्ट्रीम ऑफ एक्सलन्स जायला लागेल. एक्स्ट्रीम ऑफ एक्सलन्स साठी प्रखर एकाग्रता लागणार. एक्सलन्स कसं काय आपण मिळणार काय. सगळ्या गृहिणी मला माहित आहे की घरी आपण दह्यातनं लोणी बाहेर काढतो. दह्यातनं लोणी बाहेर काढण्याची प्रक्रिया बघा सगळी साधी सोपी आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण मला कल्पना नाही किती लोकांनी निरीक्षण केलंय त्याचं. असं घुसळून 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 दह्याला एक छोटा मुलगा असतो 5 वर्ष 6 वर्षाचा, तो म्हणतो आई काय करते. अरे मी लोणी काढते. तो म्हणतो कुठं काढते लोणी. अरे या भांड्यात लोणी काढते मी. तो मुलगा असं वापरून बघतो आई लोणी तर नाही. आई म्हणते तिथेच आहे लोणी, मला दिसत नाही. त्याला खूप आश्चर्य वाटतं काय आई जादूगारा बसतो, मला दिसत नाही लोणी, आईला दिसतंय बरोबर आणि मग दाखव ना मला. थांब, म्हणजे आता जी गोष्ट दिसत नाही ती आईला दिसते, पण थोड्या वेळाने मला आणि आईला दोघांना दिसायला लागेल.
त्याला वाटतं काहीतरी वेगळं आहे, काहीतरी आई माझ्यापेक्षा जास्त मोठी आहे म्हणून घुसळत लागते. आणि प्रक्रिया तुम्हाला माहिती आहे खूप कठीण आहे. मंथनाची प्रक्रिया सोपी नाही, मंथनाची प्रक्रिया अजिबात सोपी नाही. घुसळताना त्या दह्यात लोणी सुटलं पाहिजे की नाही बाहेर म्हणून गरम पाणी टाकतात. मग लोणी सुटलं तो सुटल्यानंतर ते एकत्र झालं पाहिजे का नाही, मग एकदा थंड पाणी टाकतात म्हणजे पोया बिरट झालं पाहिजे. केवढी प्रखर कठीण प्रक्रिया आहे. मीन बाहेर घुसळत राहायचं आणि योग्य वेळेला गरम पाणी, योग्य वेळेला थंड पाणी टाकायचं आणि लोणी बरोबर बाहेर काढायचं. सोपं आहे भाऊ. त्याला म्हणतात इमर्जिंग आउट ऑफ ग्रेटर लार्ज. जनसामान्यांना उत्कृष्ट म्हणून उभारण्याची आपण एक्स्ट्रीम ऑफ एक्सलन्सच्या गोष्टी करतो. मग त्याचा दह्यात एक्स्ट्रीम ऑफ एक्सलन्स जी लोणी आहे ते बाहेर काढायची प्रक्रिया किती कठीण आहे. आणि असं कधी बघितलंय का तुम्ही की एकदा लोणी बाहेर आलेलं त्या गृहिणीने खूप प्रयत्न केला, अथक प्रयत्न केला आणि त्या दह्यामध्ये पुन्हा काही विसर्जित झालेलं कधी बघितलंय का? कारण दह्यात लोणी काढणे खूपच कठीण प्रक्रिया आहे. पण निघालेलं लोणी पुन्हा त्याच जनमानसामध्ये मिसळणं ही जवळपास अशक्य प्रक्रिया आहे. पहिली प्रक्रिया आत्मानो मोक्षार्थ आहे आणि दुसरी जगत हितायची आहे. पहिली इमर्जिंग आउट ऑफ ग्रेटर लार्ज एज एक्सलन्स फॉर मर्जिंग इन टू ग्रेटर लार्ज एज ए सॅल्वेशन. तुम्ही डिझॉल्व नाही झाले तर तुमचा समाजाला फायदा काय? म्हणून त्याचं नाव दिलंय जगत हितायचं. एक ट्रकभर ऊस आहे, ट्रकभर ऊसामध्ये ओढवाय आपल्याला ऊस नको, आपल्याला ओढवा हवाय. आपल्याला ऊस नको मला सांगा, गोडवा ऊसाचे मुळ किती खोल याच्यावर अवलंबून आहे का? ऊसाचे पानं पिवळे आहेत का हिरवे याच्यावर अवलंबून आहेत का? ऊस जाड आहे का बारीक याच्यावर अवलंबून आहे का? ऊसाच्या दोन गाठीमधला अंतर कमी जास्त याच्यावर अवलंबून आहे का? ऊसाचा बाहेरचा छिलका पांढरा आहे काळा आहे का लालसर याच्यावर अवलंबून आहे का? अरे काहीच नाही, ते सगळं फालतू आहे. त्यातला गोडवा फक्त कामाचा आहे. पण गोडवा हवे तर येत नाही ना, तो गोडवा आणण्यासाठी ते सगळं फालतू पण आवश्यक आहे ना. म्हणजे हे सगळं त्या बोडव्याला धारण करत, तसा आपला मनुष्य देह कुठल्या तरी देवाच्या अंशाला धारण करतो. देवाचा अंश मत करता, हे सगळं फालतू आहे पण देवाचा अंश हवेत येत नाही ना. मग तो आपल्या रूपात न्यायासाठी त्याला कुठला तरी एक देह तो स्वीकारावा लागेल का नाही? मग त्याने आपला देह स्वीकारलाय. पण देह म्हणजे देव नाही, उसाचा छिलका म्हणजे गोडवा नाही, उसाचं बाकी मंगल म्हणजे गोडवा नाही. मग नेमका तो गोडवा पकडायचा असेल तर मंथन करावं लागेल, परीक्षण करावं लागेल आणि त्या उसाला चांगलं रगडतात, स्क्वीज करतात, अल्टी पलटी दुप्पट करून चांगलं रगडून रगडून ऊस पूर्ण त्यांना रस बाहेर काढतात, त्या रसाला प्रोसेस करतात, त्याला गरम करतात आणि असा करत 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 असा गोडवा बाहेर काढतात आणि एक ट्रकभर उसाचं एक पोत साखर होते की अशी साखर उंच ठेवली आहे. बघा एक ट्रकभर उसामधलं जीस्ट काढलेलं आहे, एक्स्ट्रीम ऑफ एक्सलन्स उत्कृष्टता काढलेली आहे आणि ती बघा साखर सगळ्यांनी काय एकदा जोरात टाळ्या मारून गगडा टाळ्या टाळ्यांचा. टाळ्या मारलं की आपल्याला वाटतं काहीतरी झालं, कोणाला तरी यश मिळालं आहे. भावना असते जोडली तर फक्त फक्त टाळ्या मारून तुम्ही मजा नाही, आपल्याला त्याची जोडायचं असेल तर एवढ्या टपभर उसामधनं एवढं साखर काढेल. वा बेस्ट बेस्ट, नथिंग लाईक दिस. अरे तुला जर काही करायचं लक्षात शिकायचं असेल ते बघ एवढ्या मोठ्या याच्यात ना एवढं ते, दिस इज एक्सलन्स, दिस इज व्हॉट वी वॉन्ट फ्रॉम यू. हे असं करिअर मध्ये करत असं कर असं कर असं कर असं कर. तो मुलगा म्हणतो की दिसताय मला एक्सलन्स, पांढरी साखर आहे, मग काय वैशिष्ट्य त्याच? आई म्हणते गोडवा. कुठे आहे गोडवा? गोडवा आहे त्याच्यात. कुठे आहे गोडवा? नाही माई एक चमचाभर साखर त्यातनं घेते आणि एक ग्लास पाण्यामध्ये किंवा एक ग्लास दुधामध्ये अशी साखर घेऊन अशी अशी घोळते आणि मला म्हणते पी. तो मुलगा पितो. अरे गोडवा आहे, गोडवा आहे, पण साखर कुठे आहे? साखर तयार झाली. साखर वापर गायब होत नाही, तोपर्यंत गोडवा येत नाही बाहेर. बिझनेस कॉल्ड एज सॅल्वेशन. व्यक्ती सॅल्वेशन झाल्याशिवाय दॅट इज कॉल्ड एज मर्जिंग इन टू ग्रेटर लार्ज. तोपर्यंत उत्कृष्टतेचा समाजाला फायदा नाही. उत्कृष्टता प्राप्त करणे समाजात मंद बाहेर यायचं उद्दिष्ट आहे. आपल्यातला देवत्वाचा परिचय करून घेणं हे उद्दिष्ट आपलं आहे आणि त्या परिचयाच्या नंतर समाजाला फायदा करून देणं आत्मानो मोक्षार्थम जगत हितायचं.
तर सॅल्वेशन झालं नाही तर आत्मानं मोक्षार्थांचा फायदा नाहीये. मुलगा शिकला, असा वाढला, अमेरिकेत गेला, तिकडे जायच झाला. पण टाळ्या किती दिवस वाजवणार? लिमिट असते टाळ्या वाजवणार, असते की सांगा लिमिट असते. आणि मग अभिमानाने आपण गावभर पेढे वाटणारे, पेढे वापस घ्यायला काय असा विचार मनात यायला, घेतोय तरी पेढे वापस. आणि अत्यंत उचंबण आपले होते. अरे उत्कृष्टला कशाला म्हणायचं? Emerging out of greater love is one phase of excellence. If it refuses to dissolve into the greater love, there is no identity and there is no utility of that excellence. And to devatvata ausha asushyakatane. But devatvata ausha darava ase, to tyala salvation avashyak ahe. Gautam Buddha vayacha 20 varshi sarva sangha parityag karun. राज्य सोडलं, आपली पत्नी सोडली, आपला मुलगा सोडला, सत्ता संपत्ती समृद्धी सगळं आजूबाजूला अवेलेबल असून हा सर्व गोष्ट सोडून दिली, सर्व संघ परित्याग केला आणि अत्यंत स्वार्थी बनले. स्वार्थी म्हणजे स्वअर्थी. आणि स्वार्थी म्हणून स्वतःचा शोध घ्यायला बाहेर निघाले. डिसोन्ड एव्हरीथिंग अराउंड हिम, सर्व संघ परित्याग. आणि वयाच्या 35 वर्षी बोधी वृक्षाखाली असं म्हणतात की त्यांना आत्मसाक्षात्कार झाला, स्वचा परिचय झाला, कशासाठी माझा जन्म झाला याचा परिचय झाला. आणि त्यानंतर नेक्स्ट इयरला त्यांनी आत्महत्या केली असं वाटून घेऊ नका. त्याच्यानंतर वय वर्ष 80 पर्यंत ते जगले. तर वय वर्ष 20 ते 35-15 वर्ष अत्यंत स्वार्थासाठी, कारण आत्माला मोक्षार्थन करायचं तर स्वतःकडे लक्ष द्यायला लागेल का नाही? स्वतःवर फोकस केलं नाही तर स्वतःच्या आतल्या देवत्वाचा परिचय होईल काय? तुमचे डोळे बाहेर जगावर असले तर आतला देव कळेल काय? तर आतला देव कळण्यासाठी तुम्हाला आत बघायला लागेल, म्हणजे स्वतःकडे लक्ष द्यायला लागेल, म्हणजे स्वार्थी व्हायला लागेल. मग विद्यार्थी दशा ही स्वार्थी बनायची आहे का नाही? आता तुम्ही उभे राहून समाजाची सेवा करायला जातो, कोणती गडबड होते. यू आर इन द ग्रेटर लार्ज अँड बिफोर अचिव्हिंग द एक्सलन्स, बिकॉज इमर्ज आउट ऑफ द ग्रेटर लार्ज इज एक्सलन्स फॉर मर्जिंग इन टू ग्रेटर लार्ज. मग इथनं वर जायचं पुन्हा खालीच यायचं ना, मग मी खालीच आहे की खाली जे राहतात त्यांना त्यांच्यातल्या देवत्वाचा कधीच परिचय होतो. आपल्या जीवनामध्ये देवत्वाचा परिचय जर करायचा असेल तर तुम्हाला इमर्जिंग आउट ऑफ ग्रेटर लॉज म्हणजे मंथनाची प्रक्रिया तुम्हाला करायलाच लागेल. आणि अथक परिश्रमानी गृहिणी असं मंथन करून जेव्हा त्यातून लोणी बाहेर काढते, सगळ्यांनीच बघितलं, सगळ्यांना शक्य आहे. आणि अशक्य काय लक्षात घ्या, त्या लोण्याला पुन्हा त्याच दह्यामध्ये मिसळणं अशक्य वाटतं का नाही? मग तसंच व्यक्ती जेव्हा अहंकाराने कर्तृत्वाने असा एक्स्ट्रीम ऑफ एक्सपर्सचा वर जातो तेव्हा तो जनमानसात मिसळतच नाही, त्याला मिसळणं अशक्य वाटतं. अभिमन्यू सारखा त्याला चक्रव्यूहात जाता येतं, त्याला परत येता येत नाही. त्याला कर्तृत्वान आहे झेंडा गाडला असं म्हणता येतं, सगळे लोक टाळ्या वाजवतात, सगळ्या लोकांना अभिमान असतो त्याच्या झेंडा गाडण्यावर. आणि नंतर लक्षात येतं की याचा आपल्याला काहीच उपयोग नाही, आपल्या टाळ्या वाया गेल्या. आणि म्हणून देवत्वाची अनुभूती तर आहे, पण देवत्वानी अवतार करून समाज हित केलेलंच नाही. आणि म्हणून आत्मान मोक्षार्थम इज अ इमर्जिंग आउट ऑफ ग्रेटर लार्ज फॉर गेटिंग इन टू दी मर्जिंग इन टू द ग्रेटर लार्ज विच इज इसेन्शियल सॅल्वेशन. अन्यथा सॅल्वेशन साखरेने जर दुधात आणि पाण्यात मी विरघळली तर माझं अस्तित्व जाईल असा विचार केला तर एकतर अस्तित्व ठेवण्याचा गोडवा देईल. अस्तित्व घेऊन वर बसून राहा, अस्तित्वाची सगळे दखल घेतील, गोडव्याची अनुभूती कोणावर येणार नाही. आणि मग यासाठी काय वाजवत होतो काय? ही उत्कृष्टता आहे काय? याचा आम्हाला काहीच उपयोग नाही. मग उत्कृष्टता अशी पाहिजे की आम्हाला उपयोग पाहिजे, मग कर उपयोग तर अस्तित्व काय? हाच डायलेमा आहे जगात. असं म्हणतात एक 7-8 वर्षाचा मुलगा होता, त्याचा बर्थडे होता, सगळेजण हॅपी बर्थडे मनवत होते, मुलगा अगदी होणार. त्याच्या आई वडिलांनी ते सगळे नाते वगैरे आपले बोलवले, मुलाला सांगितलं तुझे जे काही मित्र आहे सगळीकडचे बोलव, मित्र वस्तीतले, गल्लीतले, शाळेतले, वर्गातले, ट्युशनचे सगळे मित्र बोलवले. आणि ड्रॉइंग हॉल मध्ये असं मस्त झुंबर झालं होतं आणि सगळे मुलं खेळत होते, नाचत होते. घरच्या घरेलू कार्यक्रम होता, एक 30-35 जण होते आणि सगळेजण आनंदात. मुलगा तर म्हणजे स्वर्गाला हात टेकले का काय, माझा वाढदिवस आणि माझ्यासाठी इतके लोक आलेले. सगळे नाचायला लागतात, आनंदाने बघायला लागतात. आणि शेजारचा मुलगा नटखट असतो, तो काय म्हणतो याला, अरे राजेश तुझा वाढदिवस हो ना म्हणून तो बोललो तुम्हाला सगळ्यांना, तू इतका होणार वर्गामध्ये सगळ्यात अव्वल, अभ्यासात हुशार, कलेमध्ये हुशार, खेळामध्ये सगळीकडे हुशार, सगळे लोक तुला म्हणजे फार
प्रेम देता तू सगळ्यांचा लाडला म्हणे हो सगळ्या म्हणतो आणि तुझा वाढतोस का हो म्हणून त्यासाठीच तर बोलवलं माझा वाढतोस म्हणून अरे पण एक गोष्ट मला फटली मी त्या मित्राच्या वाढदिवसाला गेलो होतो त्याच्या वाढदिवसाला गेले असा एक मस्त फुगा लावला होता असं वर आणि त्यात लिहिलं होतं हॅपी बर्थडे टू यू तुझा काय फुगाच नाही कसला वाढदिवस आलाय बरोबर आहे एवढं सगळं घरी सगळं वैभव आहे सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि फुगा काय मोठी गोष्ट आहे मग कोणीतरी बारावी किंवा कॉलेजमध्ये असलेल्या काका मामांना दौडवलं की झाले फुगा घेऊन यायचे मग ते जातात माझ्याकडे मला फुगा घेऊन येतात मग तो फुगा फुगवतात आणि तो वर लावतात त्याला बांधून झोपड्याच्या ते लावतात सगळे मुलं नाचायला लागतात बागडतात सगळे लोक नाचायला लागतात हा नटखट मुलगा असतो अरे राजेश तुझा वाढदिवस आहे म्हणा हो तू अभ्यासात सगळ्यात तू काय नेमकं म्हणायचं ते बोल तू पूर्ण सांगू नको ते सगळं मला अशी सांगितलंय तू नेमकं सांग नाही हा फुगा तुझा कशावर ना प्रश्न होता नाही म्हणे का असं काय वाटतं तुला नाही तिकडे गेलो होतो मी त्याच्यात लिहिलो होतो हॅपी बर्थडे टू यू सुरेश इथे काहीच नाही लिहिलं मुद्दा बरोबर हा फुगा आहे काका मामाने आणला पण तुझा कशावर ना मग तो रडायला लागतो मग काका मामा येतात तो फुगा खाली उतरवतात मग त्याच्यावर त्या फुग्यावर लिहितात बाहेर हॅपी बर्थडे टू यू आणि राजेश मतलब प्रत्येक अक्षर आर लाल कलरचा ए दुसऱ्या कलरचा प्रत्येक अक्षर वेगळ्या कलरने की आता हा जो शेजारचा नाटकट मुलगा ना चांगली जेवली पाहिजे त्याची त्याला पूर्ण आणि मस्त हॅपी बर्थडे टू राजेश लिहितात आणि पुन्हा वर लटकत होता सगळे नाटक लागतात पुन्हा सगळे सगळे आनंदी आहे आणि हा नाटकट मुलगा काहीतरी चाललंच त्याच्या डोक्यामध्ये काहीतरी गडबड आहे चाललेच म्हणजे राजेश तू एवढा अभ्यासात हुशार तू फालतू म्हणू नको तू मला पाहिजे सांग काय प्रॉब्लेम आहे सध्या काय झालाय माझं नाव नाही आहे बघ दिसतंय ना हॅपी बर्थडे राजेश तरी म्हणलं मी राजेशचा फुगा लहानच आहे झाली म्हणजे फुगा लहान तू चिडतो मामांवर कामावर काय माझा फुगा लहान तू तर सुरेशचा वाढदिवस परवा जाऊन आला तू मोठा फुगा होता म्हणतो मला मोठा फुगा पाहिजे मला मोठा फुगा करून द्या मग तो फुगा खाली उतरवतात मी काका मामा ते हवा भरतात हवा भरतात हवा भरतात तो राजेश म्हणे अजून जास्त अजून जास्त अजून जास्त मला मोठा पाहिजे सगळ्यात मोठा हा म्हणला यांनी काही म्हणलं तर पहा मला सगळ्यात मोठा पाहिजे एवढा फुगा असतो तो फुगून फुगून एवढा मोठा फुगा होता मस्त पैकी मोठा फुगा होता असं बांधून द्या सगळे पुन्हा नाचायला लागतात बागडायला लागतात सगळे होती त्या फुग्याच्या होती आणि तो नाटकट मुलगा पुन्हा बार येईल बघ तो म्हणतो राजेश तू अभ्यासात एवढा उचार आता काय त्या फुग्याकडे सगळ्या बाजूनी पाहून म्हणे तिथे कुठे राजेश दिसतच नाही काय झालं तो फुगा मोठा मोठा झाला का नाही तर ते राजेश कलर सगळे लिहिलं होतं सगळे विविध कलर ते मोठा मोठा झाले ते कलर पिगमेंट सगळ्या डिफ्यूज झाल्या हळूहळू पांढऱ्या झाल्या हळूहळू दिसेनाशा झाल्या आणि ते वर होतं पूर्ण आता तो सगळ्या जंडी फिरतोय फुग्याच्या त्याच्यावरचा हॅपी बर्थडे टू राजेश पूर्ण काय झालं आणि मोठा झाला म्हणे फुगा तो भयंकर चितवण हे काय माझं नाव मी काका मामा म्हणतात तुझं नाव आहे म्हणजे दाखवा तो फुगा खाली उतरवतो त्यातली हवा सोडून तो पुन्हा फुगा एवढा करतो पुन्हा दिसायला लागतं हॅपी बर्थडे टू यू राजेश इतका आनंद होता म्हणतो ना माझा फुगा म्हणून तू म्हणत माझा फुगा तू आता तू माझ्या याच्यात विघ्न काय आणलं तर पहा पुन्हा फुगा बरला तो पुन्हा नाटकट मुलगा पुन्हा आता काय झालं आता काय झालं सांग मला जिवून जातो पूर्ण आता काय मी म्हटलंच राजे तुझा फुगा लहानच आहे आता पंचित का बाबा फुगा मोठा केला की त्याच्यावरचे अक्षर गायब होतात फुगा लहान गेला तर अक्षर दिसतात पण साईज लहान झालं आता रडारड सुरू होते आणि ते बारावीतले काका मामा असतात त्यांनी सुधरत नाही आता करायचं तर काय करायचं आणखी मोठा पाहिजे फुगा पुन्हा प्रॉब्लेम लहान गेला म्हणतो तर म्हणतो मोठा नाही आहे फुगा आणि मग तिकडनं आजोबा येतात आणि आजोबा सांगतात अरे तुम्हाला तुमच्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त करून द्यायचा असेल तर त्याचा विस्तार करण्याची गरज आहे आणि जेव्हा अस्तित्व विस्तारित होतं तेव्हा त्याचा परिचय मिळतो आणि परिचय मिळेल ही जर भीती वाटत असेल तर आयुष्यात कधी अस्तित्वाचा विस्तार करू शकणार नाही तर एक फुगा मोठा होईल तर तू दिसणार नाहीस पण तू तिथे प्रत्येक फुग्याच्या कणाकणात राहणार आहेस दिसणार नाहीस केवळ आणि लहान गेल्या की आहेस की तिथे तिथेच होत असतो पण विस्तारित झाल्याबरोबर व्यक्तीची आयडेंटिटी ती गायब होते ते मर्जिंग इंटुगेटर लार्ज होतं आणि आपण त्याला संकुचित पुन्हा केलं आपलं आपलं म्हणलं की पुन्हा त्याचा आशय हा छोटा होतो आणि मुलं पुन्हा खेळायला लागतात मित्र पंडित जवाहरलाल नेहरूंनी म्हटलं होतं की माझ्या मृत्यूनंतर
माझी जी शरीराची राख राहील ती पूर्ण भारतभर पसरवून टाका हेलिकॉप्टर म्हणून. आणि असं म्हटलं होतं की कुठल्याही शेतकऱ्यांनी एक मूठभर माती जो उचलली आणि त्या मूठभर मातीमध्ये बघितलं तर त्या प्रत्येक कणामध्ये त्याला जवाहर दिसेल. आणि मूठ उडून बघितली तर जवाहर कुठेच दिसणार नाही. त्याचं अस्तित्व जेव्हा निग्लिजिबल होतं, डिझॉल्व होतं, सॅल्वेशन होतं, त्या अस्तित्वाचा भास सगळीकडे राहतो, दृश्य रूपात कुठेच राहत नाही. आणि दृश्य रूपात राहायची हट्ट जर आपण केला तर मर्जी राहून जात. मर्जी तुम्ही इन्सिस केलं तर दृश्य रूप काय होत, एक तर साखर राहील नाही तर गोडवा राहील. गोडवा साखर एकत्र राहू शकत. मग आपण तत्वानुसार साखर निर्माण करणं हे करिअर आहे, हे कर्तृत्व आहे, शिक्षण आहे. या स्वतःच्या तलवारीने आपण आपला झेंडे काढायचे आहे, एक्स्ट्रीम ऑफ एक्सलन्सला जायचं आहे, आपल्या देवत्वाचा परिचय करून घ्यायचा आहे. आणि परिचय झाल्यानंतर त्याचा जगाला उपयोगी करून द्यायचा ना. कारण परिचय झाल्यानंतर आपण त्या अवस्थेत येतो ज्या अवस्थेत देवाने जन्म घेतला. देव जेव्हा जन्म घेतात त्यांना देवांपासून त्यांचा परिचय असतो. म्हणून आयुष्यभर अवतार कार्य करू शकतात, आपलं अर्ध आयुष्य परिचय होण्यातच जात आणि त्याच्यानंतर कळतं की नेमका जन्म कशासाठी झाला आणि त्याच्यानंतर आपल्याला अवतार कार्य करता येतो. म्हणून मित्र या संकल्पनेचा परिचय अत्यंत लहान वयात करण्याची अत्यंत गरज आहे. त्या मुलाला जसं म्हणतो मी चंदनाने घासून घासून पूर्ण आयुष्य खतम केलं तरी आयुष्याच्या अंतापर्यंत त्याला गोडवा प्राप्त होणार नाहीये हे त्याला जर कळलं तर तो गोडव्यासाठी कधीच घासणार नाही. तो आपल्यातल्या देवत्वासाठी सुगंधासाठी घासेल. बरोबर आहे. त्या मुलाला कळलं की रगड रगड पटकला, माथा पटकला, मृत्यू झाला तरी गणित जमणार नाहीये. कारण देव तुझ्यामध्ये गणिताच्या रूपात नाहीच आहे. तर तो आपलं सामर्थ्य पायाने हरवणार नाही. म्हणजे तो रगडून राहिला गणितामध्ये, ते उसामध्ये किती ताकद लावली तरी त्यातून सुगंध येणारच नाहीये. आणि चंदनाने किती रगडली तरी त्यांना गोडवा येणारच नाहीये. मग कळेल कसं चंदनाला की माझा परिचय हा सुगंध आहे, गोडवा नाहीये, हे कळायलाच तर वेळ लागतो. आणि म्हणून विद्यार्थी दशेमध्ये प्रत्येक गोष्ट प्रत्येकाने करून पाहिली पाहिजे. कारण चाचपडून पाहिलं पाहिजे न जाणं याच्यामध्ये देव सापडेल. कधी कॅरम मध्ये माझी स्किल जी आहे ती उत्कृष्टतेचा अतिरेक करेल तर कॅरम मध्ये माझा देव माझ्यामध्ये असेल, कधी क्रिकेट मध्ये असेल, कधी नृत्यात असेल, कधी चित्रकलेत असेल, कधी पेंटिंग मध्ये असेल, कधी हुशारीत असेल, कधी गणितातल्या हुशारीत असेल, तर कधी संगीतातल्या हुशारीत असेल. इंटेलिजन्स अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला राहू शकतो. कलेच्या प्रांतातही राहू शकतो, सायन्सच्या प्रांतातही राहू शकतो, टेक्नॉलॉजीच्या प्रांतात राहू शकतो, इंटरपर्सनल स्किल मध्ये राहू शकतो, पब्लिक कम्युनिकेशन मध्ये राहू शकतो. मी काहीच मला कम्युनिकेशन येत नाही पण मला लोकांना समजून घेता येतं असं राहू शकतो. देव तुमच्या कोणत्या रूपात आहे नेमकं जर समजलं आणि त्या अनुषंगाने करिअर काढता आलं तर सगळ्यात बेस्ट. पण करिअर त्या अनुषंगाने काढता नाही आलं तरी हरकत नाही. करिअरला आपण कन्स्ट्रेंट म्हणून घेऊ शकतो आणि स्वतःला ओळखणं हे ऑब्जेक्टिव्ह म्हणून घेऊ शकतो. स्वतःला ओळखणं हा जीवनाचं उद्दिष्ट आहे आणि करिअर हे उद्दिष्ट मिळेल जगताच राहिलं पाहिजे का नाही. म्हणून ती जीवनाची आवश्यकता आहे. करिअर ही जीवनाची आवश्यकता आहे, उद्दिष्ट नाहीये. आणि स्वतःला ओळखा हे उद्दिष्ट आहे. मित्रो एक शेवटच्या 10 मिनिटात एक वेगळी संकल्पना तुमच्यासमोर मांडतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. प्रश्नोत्तरासाठी 10 मिनिटं आपण ठेवू शकू असं म्हणलं. नागपूरला ऊन खूप जास्त, प्रचंड गर्मी. ऐन उन्हाळ्यामध्ये 9 तापा जेव्हा सुरू होतो, 22 मे ते 23 मे अंतापर्यंत 9 दिवस असतात सर्वात तापलेले. प्रचंड गर्मी, दुपारी माध्यानाची वेळ 12 ते 1ची वेळ, सूर्य वर्ण आग ओकतो आहे, 47 डिग्री सेंटीग्रेड 46 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आहे आणि जबरदस्त उन्हाळ्याच्या तडाख्यामध्ये सगळं नागपूर होरपत आहे. आणि मेडिकल चौकातनं या तुमच्या ग्राउंडच्या बाजूनी 2 सायकल बार चाललेले आहे. अत्यंत उन्हामध्ये सूर्य नुसती आग ओकतोय आणि पाहता पाहता डावा पेटला, डावा सायकल स्वार पेटला, त्याला आग लागली. ऊनच एवढं जबरदस्त होत, त्याच्या शरीराला उन्हामुळे आग लागली असं कधी ऐकलं का? असं कोणीच ऐकलेलं नाही. म्हणजे सूर्यामध्ये एवढी शक्ती नाही की जिवंत माणसाच्या शरीराला आग लावली लागेल का? लागणार नाही. अरे सूर्यामध्ये एवढी शक्तीच नाही, जिवंत माणसाच्या शरीराला सोडा. या मैदानात पडलेले कागदाचे तुकडे यालाही सूर्य आग लावू शकत नाही. 10-10, 12-12, 15-15 वर्ष सूर्य आग ओकतोय, टसके मसने एक कागदाचा तुकडा पेटत मध्ये लेन्स धरा. मध्ये लेन्स धरल्याबरोबर 2 सेकंदामध्ये कागदाला आग लागते. जे सूर्याच्यानी 15 वर्षात जमलं नाही ते लेन्सनी
मला सांगा सूर्य शक्तिशाली आहे का लेन्स? लेन्स शक्तिशाली असतो तर ज्या कपाटामध्ये लेन्स कपड्यांबरोबर ठेवलं होतं ते कपडे नसते का पेटले? शक्ती तो सूर्याचीच आहे, मग गडबड काय झाली? अरे सगळे विखुरलेले किरण होते ना, विखुरलेले किरण प्रभाव पाडू शकत नाही, नुसते किरण केंद्रित केले आहेत लेन्सने. आणि एकाग्रतेनी माणसाने आपल्या त्या शक्ती जर केंद्रित केल्या तर 15 वर्षांचे जमलं नाही ते 2 सेकंदात होऊ शकतं. साधारण विद्यार्थी दहावी बारावीत असतात तेव्हा 15 वर्षात त्यांच्या त्या सूर्याची प्रखरता जगाला ते दाखवू शकले नाही, ते एका बारावीच्या परीक्षेत दाखवू शकतात. हे शक्य आहे लेन्स लावायची गरज. मग लेन्स म्हणजे एकाग्रता आणायची कुठली? अरे एक्स्ट्रीम ऑफ एक्सलन्स देवाचा परिचय करून घ्यायचा असेल तर असा सामान्य एकाग्रतेने होणार नाही, कुठेतरी तीव्रतेने एकाग्रता करायला पाहिजे. आणि नेमकं हेच एज असं असतं बघा, टीन एज असं असतं की मनाला विविध पद्धतीचे आयाम असतात. अनेक ठिकाणी त्याला डिस्टॉर्शन असतात, अनेक ठिकाणी त्याला ज्याला म्हणतात ना की आलोभन प्रलोभन, त्याला विविध पद्धतीने त्याला डिस्ट्रॅक्ट करणाऱ्या असंख्य गोष्टी असतात. मग या वयामध्ये एकाग्रता करायची असेल, कारण एकाग्रतेशिवाय काही होऊ शकत नाही. असं म्हणतात द सोल्जर्स आर आस्क्ड टू ब्रेक द स्टेट्स व्हेन दे मार्च द ब्रिज. सैनिकांना सांगण्यात येतो जेव्हा पुलावर पूर्ण ट्रूप जातो लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट असा रिदम मध्ये जर गेला तर त्यांच्या स्टेपिंगची जी फ्रिक्वेन्सी आहे ती जर पुलाच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीशी मॅच झाली तर रेझोनन्स होईल आणि हाय अँप्लिट्यूड वेव्ह तयार होतील आणि त्यामुळे पूल ब्रेक सुद्धा होऊ शकतो. आणि पूल ब्रेक होऊ नये म्हणून सोल्जर्सला सांगतात यू ब्रेक द स्टेप्स, तुम्ही सिंक्रोनाइज करू नका स्टेप्स, आता डिसिंक्रोनाइज करा, कोणी कशी पावलं मारा ते रिदमने घेऊ नका, लेफ्ट राईट निघू नका. म्हणजे रेझोनन्स झाला, जर फ्रिक्वेन्सी मॅच झाली तर पूल सुद्धा तुटू शकतो. जो पूल सगळ्या सैनिकांना कॅरी करू शकतो तो स्वतः पूल तुटू पण शकतो, इतकी शक्ती रेझोनन्स मध्ये आहे. मग व्यक्तीच्या नॅचरल फ्रिक्वेन्सी, व्यक्तीची जी असते नैसर्गिक फ्रिक्वेन्सी, ती त्याच्या कर्माच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीशी जर मॅच झाली तर रेझोनन्स होईल आणि देवत्वाचा परिचय होईल. मॅच नाही झाली तर काहीच होणार नाही. मला गोडवा पाहिजे, मला गोडवा पाहिजे, तो कर्मात्मा गोडव्याची अपेक्षा करतोय आणि बसलाय चंदन, चंदनाची नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे सुगंध आणि तो गोडव्याच शोधतोय. मॅच नाही झाली, रेझोनन्स नाही होणार, काहीच होणार नाही. पण ज्या क्षेत्रामध्ये आपल्या देवत्व आहे तिथे जर फ्रिक्वेन्सी मॅच झाली तर पाहता पाहता आपल्याला आपल्यातलं देवत्व जाणवू शकतो आणि आपल्यातलं देवत्व जगालाही जाणवू शकतो. मित्रो, कॉन्सन्ट्रेशन करायसाठी छोटीशी एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आपण सर्वजण मध्यम वयीला, काही ज्येष्ठ पण आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये शिकणारे मुलं आहेत, विद्यार्थी आहेत. आणि माझा फोकस, मी शिक्षण क्षेत्रात मागच्या 33-34 वर्षात असल्यामुळे माझा फोकस आहे जे काही घडायचं आहे ते लहान वयातच घडतं. आणि मोठ्या वयामध्ये चिंता मनन होऊ शकतं पण त्याचा कल चिंतेकडे जास्त असतो, त्याचा कल हा फारसा सुधारणेकडे नसतो, कारण सुधारणेकडे जागा नसते, वेळ नसतो. 10 तास 12 तास अनेक क्लासेस मध्ये लोक सांगतात अभ्यास केला, हे केलं ते केलं. मुलांना सगळा फक्त 15 मिनिट अभ्यास करू द्यावा, 15 मिनिट अभ्यास गमतीचा भाग नाही. जे तुमचं इष्ट दैवत असेल, जे तुमचं आराध्य दैवत असेल, त्याची मूर्ती, त्याचा फोटो आपल्या अभ्यासात डबला समोर ठेवा. कारण रामदास स्वामींनी सांगितलंय महत्व आहे चळवळीचे जोजी करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. महत्व आहे चळवळीचे कर्म, भगवंताचं अधिष्ठान भाग्य. तर कर्म आणि भाग्य दोन्ही एकत्र आलं तर यश मिळण्याची शक्यता असते. मग आपल्याला देवाची मूर्तीला नमस्कार करा, कारण तो ओमनी प्रेझेंट असतो. साधारण विद्यार्थ्यांचं कसं होतं, मी अभ्यास करतोय, मग आई स्वयंपाकघरात लक्षात ठेवून असते अभ्यास करतोय का नाही, मग या मुलाचं लक्ष काय असतं, आईचं लक्ष आहे की नाही याच्यावर लक्ष असते. आणि देवाचं आपल्याला लक्ष आहे म्हटलं की नाही, देव सगळीकडे आहे की नाही, ओमनी प्रेझेंट आहे ना, मग देव नेमका कुठं बघतोय, आपल्याला बघता येत नाही ना, म्हणून आपण बघणं सोडून देतो, आपण आपला अभ्यास करतो. त्यामुळे देवाला साक्षी ठेवून आपण अभ्यास केला, एक उदबत्ती लावा, उदबत्तीने वास चांगला येतो, मंगल वातावरण राहतं, मनात वेगवेगळे विचार येत नाही. कई बार यूं ही देखा है ये जो मन की सीमा रेखा है, मन तोड़ने लगता है
अनजानी राह के पीछे, अनजान चाह के पीछे मन दौड़ने लगता है। कई बार यूं ही देखा है, ये जो मन की सीमा रेखा है मन तोड़ने लगता है, अनजान राह के पीछे, अनजान चाह के पीछे मन दौड़ने लगता है। हे मन इतको अस्थिर असतो, त्याला बांधून आणून तिथे अभ्यासाकडे जर फुट करायचा असेल तर कुठेतरी साधना लागेल, कुठेतरी तपश्चर्या लागेल, आणि जास्त वेळ माणूस श्रेयासात राहू शकत नाही, म्हणून त्याला डिजिटलाइज करा। मोदीने सांगितलं डिजिटल इंडिया करा, आपण अभ्यासाला डिजिटलाइज करतो, म्हणजे 15-15 मिनिटाचे कॅप्सूल्स एकदम आठ अभ्यास करतो म्हटलं म्हणजे आपण आणि सगळ्यांना विचार फसवायचं एकदम। आपण साधारण 15-15 मिनिटाचं छोटं कॅप्सूल घ्यायचं, ज्या आसनात आपण बसलोय सतरंजीवर, चटईवर, पाटावर, चौरंगावर, टेबलावर, स्टुलावर, खुर्चीवर, पलंगावर, सोफ्यावर, ज्या ठिकाणी आपण बसलोय ते आसन हलवायचं नाही, घातलेली मांडी हलवायची नाही, खाली सोडलेले पाय हलवायचे नाही। जे स्थिर आसन, ज्याला स्थिर आसन म्हणतो, चित्त एकाग्र करायला स्थिर आसनाची गरज आहे। शरीराची अवस्था स्थिर पाहिजे, पाणी पाहिजे तर पाणी पिऊन घ्या, बाथरूमला जायचं तर बाथरूमला जाऊन या, आणि देवासमोर उद्बत्ती लावा। उद्बत्ती पूर्ण झाल्यावर जे समोर पुस्तक आहे त्यातनं मनाला इकडे तिकडे जाऊ नका, फोकस ऑन दॅट। तुमची आणि पुस्तकाची फ्रिक्वेन्सी, कर्माची आणि तुमची फ्रिक्वेन्सी मॅच करा, तिथे रेझोनन्स होऊ द्या। ओनली साधारण एक उत्पत्ती 16-18 मिनिटं चळते, 16-18 मिनिटं चळली की तुम्ही ब्रेक घ्या, बाहेर जा, इकडे तिकडे जा, पूर्ण मी एक स्टडीला डिजिटलाइज करा। पण डिजिटलाइज करताना अभ्यास असा करायला लागेल, साधारण सगळ्यांना गोष्ट माहिती आहे, शिवाजीची गोष्ट सगळ्यांना माहिती आहे। शिवाजीने बघितलं हा समोरचा कोंढाणा किल्ला आपल्या राज्यात हवा, आणि सगळ्यांनी सांगितलं कोण जाणार, तानाजी उभे झाले की मी हा कोंढाणा सिरकिल्ला सहन करणार। मग शिवाजी म्हणाले तुझ्या मुलाचं लग्न आहे, तानाजी म्हणाला आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं। सगळ्यांना गोष्टी माहिती आहे, इतिहास नवीन पिढीला कदाचित अशा पद्धतीने शिकवला नसेल, पण जुन्या लोकांना सगळ्यांना हीच कल्पना, याच व्याख्यानामध्ये याच गोदांमध्ये आपण शिकलेलो आहोत, आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं। आणि असं म्हटल्यानंतर कोंढाणा किल्ला जिंकायला तानाजी निघाले। कोंढाणा किल्ला म्हणजे सिंहगड तुम्ही बघितला असेल पुण्याचा, तर एका साईडनी असा उतार आहे, म्हणजे आजकाल बऱ्याच अंतरापर्यंत कार पण वर जाते, असा उतार आहे, आणि दुसऱ्या साईडनी सरळ कडा आहे। तर सगळ्या उतारामध्ये मोगल सैन्य बसलं होतं की शत्रू येईल तर इकडनंच येईल आणि त्याला अटॅक करायचं। पूर्ण तानाजींनी हा सरळ कडा निवडला आणि घोरपडीच्या साह्याने, घोरपडीच्या शेपटीला दोर बांधून त्यांनी ट्रेनिंग केलं होतं घोरपडींना, घोरपडी वर गेल्या आणि त्यांनी तिथल्या झाडांना 4-5 गटवडे मारून दिले, तर फ्रिक्शनने पूर्ण पक्क राहिले होते, दोर खाली सोडले होते आणि कड्यावरनं काही दोर टाकून सगळे मावळे एक एक करत कड्यावरच्या दोरावरनं वर चढले। तिकडे मोगलांना जाणीवच नाहीये की इकडनं अटॅक होऊ शकतो। जेवढे मोगल सैन्य होतं सिंहगडावर त्याच्या 1/3 मावळे वर गेले होते, आणि जसे गडावर सगळे मावळे आले तानाजींनी गर्जना केली हर हर महादेव, हर हर महादेव। सगळे मावळे पाहता पाहता सगळ्या मोगलांवर तुटून पडले, घमासान युद्ध झालं, हातापैकी युद्ध झालं, सगळे जण पूर्ण त्वेषाने लढत होते आणि पाहता पाहता सिंहगड जिंकलाच। असा क्षण जवळ आला तेवढ्यात घात झाला, तानाजीला वार लागला, तानाजी खाली पडले, सेनापती पडले, सेनापती पडले, सेनापती पडले, घबराट झाली, सगळे मावळे धावायला लागले। आता सेनापती हा पडल्यानंतर आता आपण जिंकणार कसं, पळापळ सुरू झाली, कुठल्या दिशेला पळणार, ज्या दिशेने आपण वर आलो त्या दिशेला पळणार, आणि सगळे लोक त्या कड्याच्या दिशेने धावायला लागले। शेलार मामांनी सगळ्यांना गर्जना करून सांगितलं गड्यांनो तिकडे धावू नका, मी कड्यावरचे दोर कापून टाकलेले आहेत, मी परतीचे मार्ग बंद केले आहेत। कड्यावरचे दोर कापून टाकले म्हटल्याबरोबर त्यांना कळलं की आता उडी मारली तर असेच मारणार आणि इतिहास आपली पळपुटे म्हणून नोंद करणार, आपल्या बायका मुलांना सुद्धा आपल्यावर गर्व राहणार नाही। आणि मागे फिरून आपण शत्रू तुटून पडलो आणि मारता मारता मेलो तर हुतात्मा होऊ, आणि मारून जर जिंकलो तर यशही प्राप्त होईल आणि सगळ्यांना आनंद पण होईल। सगळे मावळे पुन्हा परत फिरले, पुन्हा एकदा गर्जना झाली हर हर महादेव, हर हर महादेव, आणि पाहता पाहता हात घाईचं युद्ध झालं, निकराचं युद्ध झालं आणि हा हा म्हणता मावळ्यांनी गड घेतलेला आहे। आजच्या परी आजच्या आपल्या निरीक्षणामध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा, करा पदस्थल त्याचे आणि चढूनही त्यावर भविष्य वाचा। पदस्थल म्हणजे पायदळी तुडवा इतिहासावर असं नाहीये, पदस्थल म्हणजे पायाखाली आला म्हणजे इतक्या पर्यंत आत्मसात झालाय, इतिहासाला आत्मसात करा आणि चढूनही त्यावर भविष्य वाचा। मग इतिहास शिकलाय का आपण त्या दृष्टीने,
नसेल तर शिकायला पाहिजे. घटनांचा क्रम लक्षात ठेवून पूर्णच पूर्ण मार्ग मिळवून ताबडतोब पुढच्या वर्षी जुना इतिहास विसरणं याला इतिहास शिकणं म्हणत नाही. मग मावळे का जिंकले? एक तृतीयांश मावळे तिप्पट मौरांवर भारी का पडले? सेनापती पडल्यानंतर पळपळ झालेली सगळी पळपळा झालेली सगळे लोक पराभूत भावनेने पळत असलेले सगळे मावळे काबरे परत फिरले आणि काबरे युद्ध जिंकले हे लक्षात घेतलं तर कुठली परीक्षा कुठलाही अभ्यास कुठली एकाग्रता आपल्याला सहज करता येईल. मावळे जिंकले काय व्यक्ती निकराचं युद्ध तेव्हाच करतो जेव्हा परतीचे मार्ग बंद असतात, जेव्हा कड्यावरचे दोर कापून टाकले असतात. म्हणून कड्यावरचे दोर कापून टाकले या गोष्टीला म्हणी स्वरूप प्राप्त झालं मराठीमध्ये. अरे त्यांनी तर कड्यावरचे दोर कापून टाकले म्हणजे आता करो या मारो डू ऑर डाय अशा स्थितीत माणूस एक्स्ट्रीम ऑफ एक्सप्रेस जातो अदरवाईज जात नाही. कड्यावरचे दोर कापून टाकले याचा अभ्यासात काय संबंध आहे? आहे. आज एक उत्पत्ती करण्यासोबत मी जो अभ्यास करणार आहे धरून जाणार मी नोव्हेंबर महिन्यातली गोष्ट करतोय. जुलै महिन्यामध्ये आपण अभ्यास केला होता, जुलैच्या सर्व टेस्ट मध्ये पूर्णच्या पूर्ण मार्क मिळवले होते. ऑगस्ट महिन्यात अभ्यास केला होता, ऑगस्टच्या चॅप्टरवर पूर्ण मार्क मिळवले होते. सप्टेंबरला अभ्यास केला होता, सप्टेंबरला पूर्ण मार्क मिळवले होते. आणि ऑक्टोबरला तिन्ही चॅप्टरमध्ये जेव्हा एकत्र पेश झाली दोन राडा झालेलो होतो. याच कारण आहे तेव्हा आपण बेस्ट परफॉर्मन्स केला आणि ते विसरून गेलो. बेस्ट परफॉर्मन्स केला विसरून गेलो. का विसरलो? कारण मुळात अभ्यासच तसा केला होता की विसरला तरी चालेल. कारण या सगळ्याचा आपण प्रिपरेशन मध्ये अभ्यास करणार आहोत, याचा नंतर आपण रिव्हिजन करणार आहोत. आपण रिव्हिजन करणार आहोत, रिव्हिजन करण्याची वेळ आपल्याला मिळणार आहे. म्हणजे कड्यावरचे दोर कापलेले नाही. कड्यावरचे दोर कापले म्हणजे काय? आता जे वास्तव उत्पत्ती चढे असतो डोकं तू ग्रंथ केलं, ग्रंथ तू डोकं येतच नाही. कारण तो मीडिया पॅसिव्ह होऊन गेला. बघा विद्यार्थी किती मन लावून अभ्यास करतो. अरे माझ्याकडे नोट्स नाही या त्या दिवशी ऑप्शन होतो म्हणून किती अभ्यास करतो. एकदा का नोट्स मिळाल्या की नोट्स आज जातात, नोट्स शेवटवर वाचल्या जात नाही आणि अभ्यासही होत नाही. कारण नोट्स आहेत त्यामुळे ज्ञान उत्पन्नात राहतं. मित्र एकाग्रतेसाठी मी सांगितलं की आसन स्थिर ठेवून उत्पत्ती वेळेस्तवर एक चित्ताने अभ्यास करायची प्रॅक्टिस झाली तरी प्रॅक्टिस अभ्यासासाठी उपयोगी होते. व्यक्ती एक पाठी होतो आणि एकाग्रता केवळ अभ्यासापुरती आपल्या मटेरियलिस्टिक जगासाठीच मर्यादित राहत नाही. एकाग्रतेचा सर्व क्षेत्रामध्ये तितक्याच ताकदीने उपयोग होतो. आध्यात्मिक क्षेत्रातही प्रगती करायची असेल तर दुसरं काहीच लागत नाही, एकाग्रताच लागते. आणि ही नेमकी आपल्याला एकाग्रतेची सवय नसते पूर्ण शिक्षणामध्ये. आपल्याला कसं तरी करून फास्ट फूड ते असं असं केलं एक्झाम मध्ये टाकलं त्याला म्हणतात खा इट स्वॉलो परीक्षा आली की वॉमिट. एकदा ते वॉमिट केलं, वॉमिट काय नको म्हणजे आत खेळायची इच्छा नसते. मग वॉमिट केल्यानंतर ते कसं राहील आपल्यामध्ये? तर ज्ञानाची अशीच प्रक्रिया आपली असेल तर नॅचरली ऍट द एंड ऑफ द ग्रॅज्युएशन नथिंग विल बी लेफ्ट विथ अस. कारण आपण सगळं वॉमिट केलंय आणि एक्सलन्सचे कागद उचलले पण एक्सलन्स आपल्यामध्ये नाही. एखाद्या परीक्षेत आपण टोपलेलं आहे, आपल्याकडे काही ठेवलेलं नाही. मित्र बरंच काही बोलताय, आजचा प्रसंग आहे. मला खूप आनंद आहे आणि अभिमान आहे की आपल्यासारखे श्रोते माझ्यासमोर बसलेले आहेत जे एकाग्र चित्ताने ऐकत आहेत. वक्त्याला प्रेरणा तेव्हाच मिळते किंवा श्रोत्याचं कनेक्ट असतं वक्त्याशी, है की नाही? आणि चळवळ सुरू झाली, हालचाल सुरू झाली, है ना? माझं भाषण चांगलं झालं की नाही सांगा. विचारलो विचार ना, चांगलं झालंय की नाही? बढिया झालंय की नाही? बढिया झालंय की नाही? बर्दाशी हद क्रॉस करायच्या आधी वाणीला विराम देणं अत्यंत आवश्यक आहे. मी दोनच गोष्टी सांगू इच्छितो. आपलं आजचं जे टायटल आहे आत्मानो मोक्षार्थम जगत हिताय च इमर्जिंग आउट ऑफ ग्रेटर लार्ज फॉर मर्जिंग इन टू ग्रेटर लार्ज. इमर्जिंगच किती कठीण आहे सगळे विद्यार्थी अनुभवतात पण मर्जिंग हे त्यापेक्षा कठीण आहे हे लक्षात ठेवण्याची गरज आहे. विद्यार्थी दशे जेव्हा आपण इमर्ज होत आहोत तेव्हाच मनात जाणीव ठेवली पाहिजे हे एक्स्ट्रीमला गेल्यानंतर करायचं काय. मर्जिंग इन टू ग्रेटर लार्ज आहे तर मर्जिंगची भावना इमर्ज होतानाच वर आली पाहिजे. मी वर्गात 92% मार्क मिळवले, मी मेरिट आलो, मग माझ्या बाजूच्या बेंचावर बसलेला मुलगा फेल का झाला? मग तो फेल झाला, मी असून सुद्धा फेल झाला, यात कुठेतरी माझं सुद्धा अपयश आहे. कारण मला अल्टिमेटली एक्सप्रेस होऊन करायचं काय आहे? माझ्या बाजूच्यांचाही उद्धार करायचा आहे ना. मग तो आतापासून करायला काय हरकत आहे? जसं दरम्यान तसा आपल्या आत्मान मोक्षार्थम या उद्दिष्टामध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज न करता, इथे कुठेही तडजोड न करता जर जगत हिताचे जे कंपोनंट आपण शिकत गेलो विद्यार्थी दशेमध्ये तर तो भाव मनातील असंख्य लोक प्रबल आहेत ज्यांची क्षमता आहे जगत हितायची पण मानसिकता नाही आहे जगत हितायची.
आणि मानसिक ताप उत्तर आयुष्यात मिळवणं खूप कठीण असतं, कारण मुलगा मोल्ड जे होतो ते पूर्व आयुष्यात मोल्ड होतो. त्यामुळे क्षमता विकसित करायची आहे, त्याबरोबरच मानसिकताही विकसित करायची आहे. म्हणून माझं म्हणणं आहे की हा आशय पाचव्या वर्गातच मुलांना मिळाला पाहिजे की यू शुड अपियर लाईक ऑल अदर सेम युनिफॉर्म बट यू शुड बी डिस्टिंक्टली डिफरंट देन अदर्स. रंग माझा वेगळा, तुला तुझा परिचय झाला पाहिजे, तुझ्यातली उत्कृष्टता जागृत झाली पाहिजे आणि वेळीवेळी तुझ्या त्या उत्कृष्टतेचा जगाला लाभ झाला पाहिजे. उत्कृष्टता मिळवायची जगासाठी, उत्कृष्टता मिळवायची जगासाठी, उत्कृष्टता मिळवायची जगासाठी, हे प्रत्येक वेळेला कानामध्ये त्याला सांगितलं असेल जगासाठी 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 जगासाठी. तर तो जेव्हा चरमसीमेला जाईल, पिनॅकलला जाईल, टॉपला जाईल, तेव्हा त्याला सॅल्वेशनचं भान विसरला जाणार नाही. मित्रो, आत्मानो मोक्षार्थम जगत हितायच हाच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे. धन्यवाद. इतकं कठीण कार्यक्रम जेव्हा होतं आणि इतक्या सोप्या पद्धतीने या प्रवास तुम्ही आम्हाला जो घडवलेला आहे, एक माणसाला स्वतःची ओळख, त्याला होणारा आत्मसाक्षात्कार आणि त्याला होणारा व्यावहारिक आत्मसाक्षात्कार आणि आध्यात्मिक आत्मसाक्षात्कार याची ओळख तुम्ही आम्हाला करून दिली. एक्स्ट्रीम ऑफ एक्सलन्स इमर्जिंग आउट ऑफ ग्रेटर लार्ज आणि त्याचबरोबर मर्जिंग इन टू ग्रेटर लार्ज सॅल्वेशन हे किती इम्पॉर्टंट आहे. प्रेयसाकडून श्रेयसाकडली वाटचाल आणि इतिहासाला आत्मसात करून ध्येयप्राप्तीचा मार्ग शोधायचा आणि कर्म आणि भाग्य एकत्र आणा, ते मी अचीवमेंट ऑफ मोटिवेशन ते एक्सटेन्शन ऑफ मोटिवेशन असं मला एक असं समजत आहे. आणि आपण एक शिक्षक असल्यामुळेच हे आपण सगळे आम्हाला एक सोपं करून सांगू शकलात आणि आपला हा सगळ्या सणाचा हा पिरियड नंतर मी त्याच्यावर काही असं बोलावं ही माझी प्रज्ञा नाही. प्रश्नोत्तराकरता मंच खुला आहे, आपण प्रश्नोत्तर विचारू शकता. कोणाला काही विचारायचं आहे? आज आपल्या कोणा विचार देवी पदाधिकारी आम्हाला नेहमी मदत करत असतात, त्यांनी हा हॉल आम्हाला उपलब्ध करून दिला
अब तला मी त्यांच्या आई आभारी हो त्यांच्या आई मी गुणावर जाऊ त्याच्यानंतर कार्यक्रमाकरता हनुमाननगर बगीचातील श्री हास्यक्लब चालवतात आपल्यापैकी ते फार फेमस झालेले हास्यक्लब तो त्याचे श्री मानखेडे ते आमच्या प्रसिद्धीकरता नेहमी आम्हाला मदत करत असतात त्याला त्यांच्याही आभार कार्यक्रमाच्या प्रसिद्धीकरता अजून एक महत्त्वाचं आम्ही उपक्रम करतो बॅनर लावायचं तर त्याकरता श्री प्रकाश जोशी जे आहेत हनुमाननगर बगीच्या समोर राहणारे ते आम्हाला स्वखुशीने आपल्या घरावर बॅनर लावून देतात म्हणून त्यांचेही आभार त्यानंतर नागपुरातले भगवान पत्रे म्हणजे आज इथे यांनी अभिमानाने आणि आनंदाने सांगतोय की वृत्तपत्रातून बातमी वाचून दिंड्यानगर यासारख्या वड्यादूर परिसरातून नागरिक इथे आलेले आहेत त्यामुळे त्यांचे वर्तमानपत्राचे आम्ही आभार मानतो खास करून हेतवाद तरुण भारत आणि महाराष्ट्र टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडिया यांनी पण छान आम्हाला प्रसिद्धी दिली असते त्या कार्यक्रमाला त्याच्यानंतर म्हणजे एवढ्या दुरून जे नागरिक आले आहेत त्यांचे मी म्हणजे आभार प्रत्येकाचा मी परिचय मी आहे पण होईलच काही काही दिवसानंतर त्यांचे आभार मानतो आणि सगळ्यात शेवटी आपण सोडतोय आज प्रोफेसर वाली मित्रमंडळाचा हा 35वा कार्यक्रम आम्ही साजरा करत आहोत आणि आम्हाला अतिशय अभिमान आहे प्रोफेसर वालीचा हनुमाननगराचा नागपूर नगरीचा की आपण श्रोते एवढ्या मोठ्या उपस्थित म्हणजे मोठ्या संख्येने उपस्थित राहता आणि आमचा आत्मविश्वास आनंद द्विगुणित करता याच्याबद्दल आपले मनापासून आभार पुन्हा सगळ्या ऐकल्याचे धन्यवाद शेवटी राष्ट्रगीत होईल आहे मी राष्ट्रगीताकरता आपल्याला विनंती करतो सगळ्यांनी उभे राहावं भाग्य विधा